फ्यूचर था सब आईएएस आईपीएस आईएएस के बारे में नमस्कार नहीं ना आएगी नहीं माझा परिचय झालाच आहे तरी थोडक्यात सांगतो मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हिप्नोथेरपिस्ट आणि एनएलपी प्रॅक्टिशनर आहे म्हणजे एकूण माइंडचे जे मॅटर्स असतात मनाचे मॅटर्स त्यांना हँडल करण्याचं काम करतो तर मन हा जो प्रकार आहे हा खरंच आहे का पहिला प्रश्न माझा हा आहे मन आहे का मन असतो का तुमच्याकडे आहे का आहे कुठे कुठे हातात आहे की पायात आहे की इथे कुठे इनविजिबल आहे पण आहे बरोबर आहे का हो का इंटरव्ह्यू सेशन असणार आहे मी प्रश्न विचारले की मला उत्तर पाहिजे ठीक आहे मागून पण आवाज येतो का समज इनविजिबल आहे म्हणताय मुली बरोबर आहे का हो ओके मग ओळखायचं कसं तुम्ही ओळखू शकता का मग दिसत नाही पुढे दिसत नाही मग ओळखता कसं मन से मन पहचान मन से मन पहचान क्या भाई मन किधर है जिससे पहचान थे वो तो बताओ कैसे पहचानते कैसे ओळखता मन कुठे कोणतरी काहीतरी बोलले आता इथं विचार विचार आणखी आणखी काहीतरी एक शब्द आला भावना भावना जवळी आणखी कृती त्या पाच आहे सर खूप हुशार मुलं आहे खूप हुशार मुलं आहे विचार भावना आणि कृती कॉग्निशन इमोशन्स अँड बिहेवियर म्हणजे मन दिसत नाही पण आपण ओळखू शकतो कसं ओळखू शकतो विचार कसे आहेत हे बघून ओळखू शकतो भावना कसे आहेत हे बघून ओळखू शकतो वर्तन कसं आहे बिहेवियर कसं आहे हे बघून आपण ओळखू शकतो मनाला ओळखण्यासाठी या तीन गोष्टी असतात म्हणजे जसं शरीर असते शरीराचे अंग असतात हात पाय नाक डोळा कान त्याचप्रकारे मनाचे हे तीन अंग असतात काय काय विचार भावना आणि कृती तर शरीराचे अंग जर वेगळे फंक्शन करत असतील ॲबनॉर्मली फंक्शन करत असतील तर शारीरिक व्याधी झाली किंवा इलनेस झाली किंवा बिमारी झाली असं पण म्हणतो बरोबर आणि मनाचे अंग जर नॉन फंक्शनल झाले तर मानसिक बिमारी झाली असं आपण म्हणतो नॉन फंक्शनल म्हणजे काय विचार विचार चांगले कोणते आणि वाईट कोणते वाईट विचार म्हणजे चांगल्या विचारांच्या ऐवजी जर वाईट विचार आले तर विचार बिघडले म्हणजे मनाचा एक अंग बिघडला ज्या वेळेस जशा भावना पाहिजे तशा भावना न येता वेगळ्या भावना आल्या म्हणजे भावना बिघडल्या आणि ज्या वेळेस जशी कृती पाहिजे आता इथं बसून तुम्हाला एक विशिष्ट कृती पाहिजे तशी न करता काहीचे काही करायला लागले म्हणजे बिहेवियर बिघडलं म्हणजे मनाचे हे तीन अंग जर बिघडले तर मानसिक समस्या तुम्हाला ताप येतो कधी कधी पोटात दुखतं कधी कधी डोकं दुखतं कधी कधी मन दुखतं कधी कधी दुखत की नाही दुखते सीने में दर्द उठता है शरीराला काही प्रॉब्लेम झाले ताप आला काही झालं आपण डॉक्टरकडे जातो किंवा मेडिकल हेल्प घेतो पण मनाला त्रास झाला आणि तो होतोच तुम्ही नाही म्हटलं तरी तर आपण हेल्प
हेतु का एक्सपर्ट है हेतु का जनरली नहीं जनरली नहीं है आपल्या लेवल वरती आपल्या देशातला या पातळीवरती तर नाही आहे बाकी काही प्रगत देश आहेत तिथे घेतात थोडंसं काही झालं म्हणजे घरी नवरा बायको थोडंसं भांडण झालं की ते डायरेक्ट हेल्प घेतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्याकडे अजून तो ट्रेंड आलेला नाही म्हणून मी आलो आरोग्य सेवा तुमच्या दारापर्यंत तुम्ही तिकडे येणार नाही मला माहिती ठीक आहे तर विषय जास्त राहणार नाही तुम्ही इकडे बघा हा चित्र बघा तो इकडचा अर्धा सोडा ते माझे ऍडव्हर्टाइजमेंट आहे इकडे बघा हा चित्र बघा आणि काय याच्यातून तुम्हाला निष्कर्ष निघतो लवकर सांगा किंवा सांगू नका फक्त विचार करा आणि त्याचा विचार झाला त्याने फक्त हात वर करा म्हणजे मला समजेल की विचार झाला मी इकडे बाजूला उभा ओके गुड गुड आणखी ओके येस हा आणखी ओके गुड आणखी नाही मग हात वर करा नाही तर मी ते विचारतच राहणार कार्यक्रम पुढे जाणारच ते जर हात वर नाही आला तर समजलं कळलं का मग हात कुठे दुखतय का हात बरं कळलं का डोक्यात ठेवा आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये आपण कार्यक्रमाच्या शेवटी बोलू जिंदगी ही क्या चालली क्या चालली क्यों जी रहे हो क्यों आए हो इस धरती पर काय हवंय काय मिळवायचं आहे नोकरी पैसा कशासाठी पाहिजे शेवटी काय मिळेल ते सगळं मिळवून समाधान सुकून आराम मज्जानी लाईफ ठीक आहे मिळवायचं आहे का त्यासाठी चाललोय मी पण प्रश्न आहे कळत नाही वाट सापडत नाही कसं मिळवायचं आहे एक्झॅक्टली काय करावं लागेल तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेतले म्हणजे एक थोडस तरी क्लिअर आहे या मुलीसाठी एवढं तुम्ही भांबवलेलं नाही आहे बाकी आम्ही शहरात फिरणाऱ्या मुलींना आणि मुलांना बघतो या वयातल्या तर त्यांना बघून असं वाटतं की त्यांची हालत अशी आहे पण तुमची अशी नसेल असं मला असं मी गृहित धरतो धरू का धरू का ओके अरे मानसिक त्रास नाही तो हार्डवेअरचा प्रॉब्लेम आहे शरीर हे हार्डवेअर आणि मन हे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे माहित नाही डॉक्टर पाहिजे चला असू द्या तर वाट सापडत नाही पण तुमची हालत तशी नसेल असं मी गृहित धरतो तुम्हाला एक वाट सापडली आहे फक्त त्या वाटेवरती कुठे खड्डे आहेत कुठे कुठे आहेत कुठे ब्रेकर्स आहेत आणि या सर्व ब्रेकर्सला ब्रेक लावणाऱ्या गोष्टींना आपण एक करून पार कसं करायचं याचा थोडक्यात आढावा घेऊ आणि मग आपण आपला मेन विषय जो आहे एक्झाम त्याच्याकडे जाऊ चालेल का की डायरेक्ट एक्झाम बद्दल बोलू ओके तेव्हापर्यंत मला एक सांगा विचार करा तुमच्याकडे वही घेतली आहे का तुम्ही नोटपॅड आहे लवकर घ्या आपल्या आता मी ते सांगायला विसरलो की नोटपॅड ठेवा म्हणून आहे का बर तुमच्याबद्दल नाही तुम्हाला लिहून काढायचं आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आता काय करावं माहित नाही पण डोक्यात करा डोक्यात येऊन घ्या ते सुरुवातपर्यंत की तुमच्या एक्झाम परफॉर्मन्स बद्दल तुमच्या एक्झाम बद्दल किंवा जे काही तुमची एक्झाम येणार आहे किंवा जे काही तुम्ही कोर्स करत आहात याचे जे काही रिझल्ट येणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं
तुमचे बिलीफ्स काय आहेत हे लिहून बघा. मी एक 2 मिनिटाचा वेळ देतो. 58 7 6 5 समजा प्रश्न समजला का? तुमच्या येणाऱ्या एक्झाम बद्दल तुमचा बिलीफ काय आहे, तुमचे विश्वास काय आहे, तुमच्या धारणा काय आहे, तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या एक्झाम बद्दल, येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमचा जो परफॉर्मन्स असणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. एक वाक्य, 2 वाक्य, 3 वाक्य लिहून घे. कारण विषय तोच आहे ना. हे बंद झालं म्हणून मी आता सांगतो, 2 स्लाईड ते सांगणार होतो. तुम्हाला काय वाटतं तुमच्या एक्झाम बद्दल, तुमच्या परफॉर्मन्स बद्दल एक्झाम मध्ये, ठीक आहे? विचार करा, त्याच्याकडे आता नोट पेड नाही, विचार करा आणि मला सांगा, म्हणजे लिहून ठेवा, मी नंतर विचारणार आहे. प्रश्न ज्यांना नाही कळला त्यांनी विचारून घ्या, कारण हा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न कळला का? तुमची एक्झाम येणार आहे एका आठवड्यात असो किंवा एका महिन्यात असो किंवा एका वर्षात असो, एक्झाम येणार आहे. त्या एक्झाम मध्ये जे काही तुम्ही करणार आहात, म्हणजे लिहिणार आहात किंवा जे काही प्रश्न, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ही एक्झाम, मला माझ्या येणाऱ्या एक्झामबद्दल असं वाटतं की त्याचं नंतरचं वाक्य तुम्ही पूर्ण करा. मला असं वाटतं की यावेळेस माझ्या एक्झाम मध्ये, मला असं वाटतं की यावेळेस एक्झाम की नाही काय ते तुम्ही लिहा. कळला का प्रश्न? कळला का मागे? जे वाक्य मी सांगितले ते म्हणजे अर्ध वाक्य आहे, उदाहरण आहे. यावेळेस परीक्षेमध्ये मला, यावेळेस परीक्षेमध्ये माझा, यावेळेस परीक्षेमध्ये मी, हे अर्ध वाक्य आहे, ते तुम्ही पूर्ण करा. कळलं का? मला असं वाटते की ही परीक्षा काय ते तुम्ही लिहा. परीक्षा आल्यावर मला
जेव्हा परीक्षा आहे तेव्हा तेव्हा मी परीक्षेचा विचार डोक्यात आला की मी काय ते लिहा मला माहिती आहे कारण राज्यात काहीच नाही ओके जवळपास सगळ्यांनी लिहिले आहेत सुरू आली आली आहे आता मी देतो तर असं वाटतंय की कुठं पैशाचं नाव घेऊन टाकलं चांगलं सुरू होत आपल्या सर छेड दिया आपले गलत बात छेड तर ठीक आहे लिहून ठेवा त्याच्यावर आपण नंतर बोलू तर आपला प्रश्न हा होता की वाट सापडत नाहीये पण काही लोकांना सापडलेली आहे कदाचित कोणी असे असते की कुणीतरी सांगितले आणि कुणाच्या तरी मित्रासोबत येऊन ऍडमिशन घेऊन टाकलं आणि आता असं वाटतं की नाही चुकीच्या ठिकाणी आलो असे एक लोक प्रत्येक ठिकाणी असतात तर त्यावेळेसाठी अवस्था असू शकते ठीक आहे पण त्यांना वाट सापडली असेल त्यांनी पुढे जायचं पण काही अडथळे असतात आपण तर बोललो ब्रेकर्स असतात ते काय काय असतात तुम्ही सांगा तुमच्या करिअर गोल तुमचा करिअर गोल आणि तुम्ही ते जवळजवळ आहे की लांब आहे किती आहे हा अंतर आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे तो असा मस्त आहे का हायवे सारखा कसा आहे अडथळ्यात वेगळ्यात खड्ड्यात भारतीय रस्ते भारतीय ग्रामीण रस्ते तसे आहे बरोबर सिंगल वे आहे समोरून गाडी आली की खाली उतरावं लागतं वेळ लागते चिडचिड होते बघ गाडी खाली उतरली बरोबर आहे तर हे सगळे अडचणी आहेत आणि ते सगळ्यांचेच आहेत सर्वांचेच आहेत फक्त त्याच्यामध्ये काही महत्वाची आता नवीन एंट्री झालेली आहे नवीन एंट्री झालेली आहे असे काही आणखी अडचणी आहेत त्यांची नवीन एंट्री झालेली आहे नाही व्हायरस बरोबर आहे का येस हो का म्हणून कसा हा अडथळा आहे की हा आपला एक चांगला माध्यम आहे म्हणजे काय आहे चांगला माध्यम आहे आणि स्वतःहून स्वीकारलेला अडथळा सुद्धा इज दिस हेल्पफुल और हार्मफुल हेल्पफुल हेल्पफुल आहे हा तुम्ही करा सर यांचं नाव लिहून येतं तुम्ही यांचे रिझल्ट बघू आपण हेल्पफुल आहे हा आणि हार्मफुल वाले आता तुम्ही खाली करा हार्मफुल वाले सांगा मला कोण आहे हार्मफुल वाले ओके अरे लाजायचं नाही असा अर्धा अर्धा विषय आता पूर्ण उचलायचा असा हा गुड एक दोन तीन चार फक्त चार हेल्पफुल मध्ये पण हात उचलला होता नाही उचलला ओके ठीक आहे तर
तर कोण सांगेल तूच सांग, कारण समोर बसला आहे म्हणजे जास्त हुशार आहे. रन पेनचे नाव कोण हुशार, बरोबर आहे का? सर म्हणजे कसं आपण जर वापर करत राहिलो अगोदर कसं होतं आपण स्मार्टफोन ला चालवत होतो, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स युज करायला लागलं फेसबुक व्हॉट्सअप वगैरे, तर स्मार्टफोन हा आपल्याला नियंत्रित करतो, त्याच्यामुळे आपली जी वापराची वेस्टनर टाइप झालेली आहे. वेळ वाया वेळेचा अंदाज राहतच नाही. आपण वेळ वाया जातो, ओके एक मिनिट थांब, वेळ वाया जातो हा एक मुद्दा लावला, बरोबर आहे का? ओके आणखी काय राहत तुम्हाला एक वेळेचा प्रॉब्लेम झाला आणखी सर तिथं म्हणजे जे पोस्ट वगैरे येतात सोशल मीडियावरती त्याच्यावर आपण मनावर परिणाम होतो. कसा परिणाम होतो? मग प्रत्येक वेगळ्याचा अँगल म्हणजे व्यक्तीचा अँगल हा वेगवेगळा असतो. ओके ओके एखादा एखादा विषय आहे त्या विषयावरती भरपूर लोक वेगळे वेगळे कमेंट करतात किंवा वेगळे वेगळे पोस्ट टाकतात आणि आपला माइंड काय होतो मग डायव्हर्ट होतो. ओके आपला विचार परिणाम हा विचार बरोबर आहे का मुद्दा? हो तिसरा सांग. आणखी जर मानसिकता आता सध्या अशी निर्माण झाली आहे की स्मार्टफोन हा आपण त्याच्यासाठी नाही युज करता, आपला 1.5 GB इंटरनेट कसा संपेल भारतीय लोकांची मानसिकता निर्माण झाली आहे प्रत्येक गोष्टी मधून. म्हणजे पैसा रात्री 12 वाजतापर्यंत 1.5 GB आपण तर खूप मोठी आवड देणार आहे. आपलं खूप काहीतरी असं वाया चाललं गेलं असं वाटणार आहे. आणखी हे तीन मुद्दे आम्ही सांगितले, एक तर वेळ जातो, दुसरा फेसबुकचे किंवा जे काही सोशल मीडियाचे जे पोस्ट असतात ते वेगळे वेगळे अँगलने असतात आणि आपले माइंड इकडे तिकडे डायव्हर्ट होतात. तिसरा सांगितलं की आपण आपल्याला व्यसन लागलं आहे की 1.5 GB संपवायचं आहे. आणखी आणखी सांगा कसा हा खुला आहे ना सर? रेडिएशन सर, स्मार्टफोन रेडिएशन. रेडिएशन 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 ओके रेडिएशन. आणखी सर नाते फॅमिली एकत्र ओके फॅमिलीमध्ये जेव्हा आपण फोन वापरतो घरी तेव्हा त्याला प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही इकडे राहता, इकडे तर हा त्यासाठी फायदे पण आहे ना, म्हणजे हेल्पफुल आहे ना, कारण तुम्ही फॅमिलीची प्रॉब्लेम ठीक आहे घरी जेव्हा असता तेव्हा वापरतो तर प्रॉब्लेम आहे. आणखी डोळे खराब होते ओके ब्लू रेजमध्ये चष्मे लागतात वगैरे. आणि त्यांनी फायदे सांगितले मला फायदे म्हणून सांगावे होतं तुम्हाला वाटतं कोण सांगणार फायदे फायदे अरे फायदे ते हात खूप होते ना. हा काय नाव आहे पहिले सांग. चंदन. ओके चंदन सांग फायदे सांग. फायदा एक काम करू आपण मागच्या 8 दिवसात सॉरी 7 दिवसात एक आठवड्यात आजचा दिवस कोणता सोमवार ते आज रविवार सोमवार ते आज रविवार या 7 दिवसात तुला काय काय फायदा झाला मोबाईल तो सांग तुला तुझ्या पर्सनल सांग. काय झाला तू सांग इंटरव्ह्यू कसं प्रिपेअर करायचं किंवा त्याच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा करंट अफेअर्स आहे ते वाचायसाठी सर मी न्यूजपेपर रीडिंग रेग्युलरली करत राहतो आणि माझं करंट अफेअर मी फक्त या आठवड्याचे विचारत आहे. हो सर या आठवड्यात कोणत्या दिवशी केलं काय केलं तसं फायदा सांग या आठवड्याचा फायदा सांगतो. आठवड्याचा सांगतो सर कंटिन्यू 3-4 दिवस मी करंट अफेअर वगैरे केला. कोणत्या कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत सर जरा फ्रायडेला
फक्त 6 तास मोबाईल वापरत जातो लेक्चर्स. ओके ओके गुड. इंटरव्ह्यूची तयारी केली, ऑनलाईन लेक्चर्स ऐकले. ओके आणखी आणखी काही फायदे त्याच्या व्यतिरिक्त सांगितले नाही चंदननी? आणखी फायदा आहे का मोबाईलचा आहे की नाही? अरे हो नाही म्हणा. हा सांग. बरोबर आहे, माहिती लवकर मिळणार आहे, हेल्पफुल आहे. तुम्ही असं म्हणू नका की नाही आहे, हेल्पफुल आहे, आहेच तो. म्हणून आता किचन आहे, वरचं किचन आहे, हेल्पफुल आहे. हेल्पफुल आहे की हार्मफुल आहे हे तो ठरवतो का? कोण ठरवतो? आपणच ठरवतो. ठीक आहे, याला व्यसन कोण बनवतो? आपणच बनवतो. त्याचा स्मार्ट, तो स्मार्टफोन आहे ना, तो स्मार्टफोन असल्यामुळे त्याचा स्मार्ट वापर करावा. कळलं का? स्मार्टफोन आहे तो त्याचा स्मार्ट वापर करावा, तरच तुम्ही स्मार्ट होणार. ठीक आहे, ठीक आहे, चला. ओके, तर हा अडथळा आहे आणि नाही पण आहे. हे थोडं आता आपल्याकडे कमी असेल, आपल्याकडे किती आहे असेल? ओके गुड. कारण जर ते ऑन केले की आपलं माइंड ऑफ होते, म्हणून हे एक अडथळा आहे आपल्याकडे नाही. एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला इथे सांगतोय ते हे की आपले इमोशन्स रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण 50 लोकांशी भेटतो आणि त्याच्यासोबत इंटरॅक्शन होतात आणि त्या इंटरॅक्शन मध्ये वेगळे वेगळे इमोशन्स आपले इन्वॉल्व्ह असतात. कधी आपल्याला चीड येते, कधी आपल्याला भीती वाटते, कधी आपल्याला थकवा येतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही काही इमोशन्स आपले समोर येतात. पण आपण ते इमोशन्स दाबून ठेवतो का? म्हणून दाबून ठेवतो की नाही? मनात चीड जरी असली तरी आपण समज असं करतो की नाही? रूममध्ये खूप मूड ऑफ झाला आणि बाहेर निघाले काय कसं एकदम मस्त बढिया म्हणतो की नाही? हाऊ आर यू म्हटल्यावर आपण काय म्हणतो? आय एम फाईन. रिअली ऍक्च्युली आय एम नॉट फाईन, पण आपण सांगताना काय म्हणतो? आय एम फाईन, मी ठीक आहे. हे एक सोशल प्रेशर असते की जरी तुमच्या मनात कितीही वादळ सुरू असलं तरी चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे. ठीक आहे, आणि हा पण एक दडपण आहे. ठीक आहे, आणि हे जर असेल, जर तुम्ही तुमच्या इमोशन्सला मॅनेज करू शकत नसणार तर तुमचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन अटेन्शन लागणार नाही. तुम्ही काही करा, डोकं वाटा, डोकं वाटा, पण मनात जर चीड असेल, भीती असेल, राग असेल, हे असेल, ते असेल, ते जरी असेल तरी तुमचं मन अभ्यासात लागणार नाही, ते पुढे येणार. हुशार आहे. आणखी एक महत्वाचा अडथळा तुमच्या अभ्यासासाठी काय आहे की तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता. जसं आता आपण अभ्यासात येऊन घेतलं तसंच प्रत्येकाच्या स्वतःबद्दल काहीतरी मान्यता धारणा असतात, बिलीफ असतात, त्याच्यावरती आपण नंतर शेवटी बोलणार आहोत. हेच ते आहे की नाही? आणि हा अडथळा आहे का? नाही म्हणणार सांगा तुम्हाला नाही. हा ओके, नाही सात पाच. आणखी सांगा दोन. म्हणूनच केस कापले का? नाही का? पाच ना म्हणजे की पाच. आणखी नाही म्हणणार सांगा. हा अडथळा नाही असे म्हणणार तुम्ही सांगा. बस दोनच आहे, दोन्ही शेअर आहे रूम में. बाकी लोकांचे अडथळा आहे, बस त्याच्या नंतर बघू. पण अडथळा आहे आणि हा अडथळा जर वेळेवरती सॉल्व नाही केला कसं करायचं सॉल्व? जर हा वेळेवरती सॉल्व नाही केला तर काय होते? मग असं होते म्हणजे हा जो आहे ह्याला
आपण नाही म्हणू शकत नाही, हे होणारच, हे होणारच. फक्त याला त्याच वेळेवरती जर तुम्ही मॅनेज नाही केले, म्हणजे त्या अट्रॅक्शनला डिस्ट्रॅक्ट नाही केले, तर हे त्याची प्रगती होते, हे प्रगतीशील गठबंधन आहे आणि प्रगती म्हणून असं होते. आणि मग प्रॉब्लेम इथून, या ठिकाणी जर त्यांनी नाही म्हणलं असतं, नाही नाही म्हणजे नाही, तर ते झालं नसतं जे झालं हैदराबादमध्ये. मग 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 जे झालं ते झालं नसतं. यही वो क्षण है, यही वो मोमेंट है जिसने पूरी हिस्ट्री बदलली. प्रत्येकाच्या अफेअर मध्ये एक दिवस असा येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या दिवशी मी जर नाही म्हटलं असतं तर खूप छान झालं असत त्या दिवशी. तर ते क्षण सांभाळायचं असतं. आणि हा अडथळा आहे, खूप मोठा अडथळा आहे, पूर्ण करिअरची दिशा बदलवणारा अडथळा आहे. जिंदगी बदल जाती है इस एक चीज की वजह से. क्या सोचकर आए थे और क्या हो गया, कैसे क्या हो गया बेवकूफ. तर ह्या गोष्टीला तिथल्या मॅनेज करायचं, अडचणीत असेल मॅनेज करायचं मला सांग. ठीक आहे, मी लवकर पण आहे ना. काय फ्राईडच्या थेरीनुसार हो ना, पण नॅचरल आहे. पण ओके, नाव सांग तुझं. येस, व्हॉट्सअप नेम तुषार. तुषार 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 सर तुषार 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 मी 5 मिनिटं घेतो. चांगला प्रश्न आहे म्हणून माझा आवडता आहे रे प्रश्न. मराठी चलेगा? मराठी चलेगा? ओके, नॅचरल आहे. येस, नॅचरल आहेच. आणि जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हापासून सेक्सुअल अट्रॅक्शन म्हणा किंवा सेक्सुअल फिलिंग्स म्हणा किंवा सेक्सुअल ऑर्गन्स म्हणा डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आपण म्हणू शकत नाही की आपल्यामध्ये सेक्सुअल ऑर्गन्स नाही. ऑर्गन्स आहेत म्हणजे फिलिंग्स आहेत ना. ऍक्च्युली नेचरनी, मी नेचर म्हणतो, कोणी गॉड म्हणतो, कोणी काय म्हणतो, नेचरने जेव्हा आपली बॉडी घडवली किंवा आपलं जे जीवन घडवलं त्यात खेळ आणि किंमत बनवले बनवले की नाही बनवले. बाकी तिसरा जेंडर जो आहे तो ॲबनॉर्मल आहे. बाकी मेल आणि फिमेल आहेत आहेत ना. म्हणजे बेसिकली बाय बर्थ बाय डिफॉल्ट तुम्ही तुमची बॉडी सेक्सुअल गोष्टींसाठी डेव्हलप झालेली आहे. त्यात मी नाकारू शकत नाही, ते झालेलीच आहे. पण फ्राईडचा जरी रेफरन्स दिला तुझा तरी केव्हा कुठे कसं कसं हे जे WH टाईप क्वेश्चन्स आहेत, WH टाईप, ते तर आपल्या हातात आहेत ना की नाही आहेत आहेत ना. हे जरी नॅचरल असलं, आपल्या शरीरामध्ये सेक्सुअल ऑर्गन्स जरी असले, 12-13 वर्षांपासून ते प्रॉपरली डेव्हलप व्हायला सुरुवात झाले. ठीक आहे, आणि हा विषय महत्वाचा आहे. चांगला प्रश्न तू घेतला, थोडं थांबलो चांगलं झालं. खूप सारे मिसकन्सेप्शन्स असतात या वयामध्ये. जरी हे डेव्हलप झालं तरी त्यांना मॉनिटर, त्यांना कंट्रोल करण्याचा हा काम कुणाचा आहे? फ्राईडनी सुपर इगो नावाचं एक नाव सांगितलं, पाहि वाचला का तू सुपर इगो? नाही तुम्ही सांगतो. आपल्या ज्या बेसिक इन्स्टिंक्ट आहेत, इन्स्टिंक्ट म्हणजे आपण मराठी काय म्हणतो, इन्स्टिंक्ट गरजा आणि आणखी एक शब्द आहे इन्स्टिंक्ट म्हणजे जन्मजात ज्या आपल्या हे असतात इन्स्टिंक्ट. कोणीतरी गुगल करावे
कारण शब्द महत्त्वाचा आहे. मराठी तुम्हाला समजतो का इंस्टिंक्ट? नाही तर मराठीत बरोबर इंस्टिंक्ट का मराठीत काय आहे किंवा हिंदीत? इंस्टिंक्ट स्पेलिंग का INSTINCTS इंस्टिंक्ट ज्या जन्मजात असतात. सरांनी गरजा शब्द दिला, गरजा आहे त्याला अजून एक शब्द आहे चांगला मिळालं ना काय? अंतप्रेरणा. आणखी शब्द आहे काय? ओके ठीक आहे. आणखी एक शब्द आहे मला आठवत नाही. हा उपजत म्हणजे बाय बर्थ जन्म इंस्टिंक्ट आहे. जसं सरांनी सांगितलं गरजा म्हणजे जेवण करणे हे इंस्टिंक्ट आहे. जसं मूल जन्माला तेव्हा तो दूध प्यायला सुरुवात करतो. सकिन जे आहे दूध दुधाची नळी तोंडात घेऊन तिला सक करणे चुसणे हे त्याला कोणी शिकवत नाही. शिकवतो का? हे बाय बर्थ त्याला मिळतं. त्याच प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाय बर्थ आहे. आणि जरी ह्या बाय बर्थ असल्या तरी जनावरासारखं कुठेही काही वागायचं ना. आपण सामाजिक प्राणी आहोत ना, समाजात राहतो म्हणजे सामाजिक बंधनं आहेत, सामाजिक नीती नियम आहेत, ठरवलेल्या गोष्टी आहेत की कोणती गोष्ट केव्हा आणि कशी करायची यासाठी नियम आहेत की समाजाचे. आणि जर तुम्हाला समाज सोडून राहायचं असेल म्हणजे जंगलात राहायचं असेल फक्त तू और मैं हम दोनों दूर कहीं निकल जाएंगे और जंगल में जिंदगी भर वही रहेंगे असं असेल तर चालेल. पण जर तुम्हाला समाजात राहायचं असेल म्हणजे समाजात म्हणजे एखाद्या जातीचा समाज नाही म्हणता येत या एकूण मानव समाज एक ह्युमन ह्युमन सोसायटी जी आहे याच्यामध्ये राहायचं असेल तर ह्युमन सोसायटीचे काही नियम आहेत. म्हणूनच तर लग्न आलं. लग्न का आलं? कारण या गोष्टीला रेग्युलेट करण्यासाठी लग्न आलं. हे करायचं असतं पण त्याची एक निश्चित काय असते? वेळ असते. तुम्ही पिक्चर पाहिले ना, पिक्चरमध्ये तो जो आपला रणवीर सिंग होता एका पिक्चरमध्ये पोलीसवाला झाला, एका पिक्चरमध्ये गुंड झाला, ठीक आहे, एका पिक्चरमध्ये तो बाजीराव झाला. म्हणजे तो खराच खरा कोण आहे तो? मग बाजीराव आहे की पोलीस आहे की गुंड आहे? तो रणवीर सिंग आहे. तो रणवीर सिंग आहे. तो बाजीराव त्याचा काय होता? रोल होता. काय होता? रोल होता. तो पोलीसवाला सिंबा मध्ये कोण होता? तो त्याचा एक रोल होता, त्याची एक भूमिका होती. तसेच आपली मानवांची प्रत्येक टप्प्यावरती एक भूमिका असते. काय असते भूमिका? असते जेव्हा तुम्ही लहान होते बिफोर स्कूल स्कूलच्या आधी तेव्हा तुमची एक भूमिका होती. मग शाळेत जायला गेले तर तुमची एक भूमिका झाली शाळकरी विद्यार्थ्याची. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला आले कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तुमची भूमिका आहे. विद्यार्थी काय म्हणलं मी? विद्यार्थी. विद्यार्थी म्हणजे काय? विद्यार्थी करणार. तर तुम्ही कोण आहात? विद्यार्थी. हा विद्यार्थी कोण आहे म्हणजे मराठी विद्यार्थी आहे ना? ओके. मग विद्यार्थीचे रोल्स काय आहेत? जर मी तुला इथे बोलवलं तुझा आणि तुला म्हणलं की तुझा तुला इथं विद्यार्थ्याचे एक्टिंग करून दाखव तर काय करशील? विद्यार्थीचा रोल आहे की नाही? विद्यार्थीचा रोल आहे किंवा पोलीसवाल्याचा रोल आहे असा? तर विद्यार्थ्याचा रोल कसा आहे? असा आहे का? कसा आहे? नॉर्मल. आम्ही जसे तर तुझा यू हॅव टू स्टिक टू युअर रोल. व्हॉट रोल? तुला तुझ्या रोलला चिकटून राहायचं. आता आज तारखेला तू विद्यार्थी आहे विसरू नको. तुम्ही सर्व इथं बसलेले विद्यार्थी आहे विसरू नका. जर तुम्ही तुमचा रोल व्यवस्थितपणे पार पाडला विद्यार्थी म्हणून फक्त विद्यार्थी म्हणून तर तुम्हाला ते मिळणारच आहे जे याचा शेवटी आहे. पण जर तुम्ही तुमचा रोल बरोबर पार नाही पाडला त्याच्यात गडबड केलं त्याच्यात त्या गोष्टी इन्क्लूड केल्या त्याच्या आधीच आहे तर मग तुम्ही विद्यार्थी नाही आहे. तुम्ही विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करत आहे.
म्हणजे मी पार्ट टाइम विद्यार्थी आहे आणि फुल टाइम लवर आहे, किंवा मी स्टंटमॅन आहे, किंवा मी हे आहे, किंवा मी ते आहे, ऐसा करने का, ऐसा करने का ये विद्यार्थी नहीं है। म्हणजे समजलं का? काय समजलं? स्वतःची भूमिका बजावायची। बस 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 एवढंच आहे, एवढंच आहे। विद्यार्थ्याचा रोल तुम्ही समजून घ्या की काय काय असतो आणि तसं वागायला लाग। ठीक आहे विद्यार्थी, पण तुम्ही काय करता, विद्यार्थी हा रोल पार्ट टाइम करता। मी तुम्हाला ब्लेम नाही करत आहे, जनरली जनरली जे आपले स्टुडंट्स आहेत भारतातले ते पार्ट टाइम विद्यार्थी आणि फुल टाइम काहीतरी वेगळे आहे, आणि तसं असेल तर ते तुझे जे प्रश्न आहे तसं होणार आहे। आता आपला मेन मुद्दा, मेन मुद्दा घेतो आपण। ठीक आहे, 7 मिनिटं झाले, 2 मिनिटं जास्त झाले दुसऱ्या मध्ये। ठीक आहे, जरा ठेव आहे एक्झाम तुम्ही लिहिले याच्यामध्ये, तुम्ही लिहिलेल्या वाक्यांमध्ये पण हा शब्द कोणी कोणी लिहिला? 1, 2, 3 ओके, आणखी 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पण जो लिहिला त्या पणच्या नंतर पॉझिटिव्ह वाक्य आहे की नेगेटिव्ह वाक्य आहे? पॉझिटिव्ह आहे। किती आहे? नेगेटिव्ह वाले किती आहेत? हात खाली करा, नेगेटिव्ह वाले तुम्ही। ओके गुड, एक काम करा, जे नेगेटिव्ह वाले आहेत त्यांनी तो वाक्य पहिले आणा आणि पहिले त्या वाक्य नंतर करा, फक्त करून बघा। तू थांब मला बेटा इकडे दाखव तुझं काय सांगू की नको सगळ्यांसमोर? नाही चला ठीक आहे, बस बस नाही सांगतो। ज्यांच्या ज्यांच्या पणच्या नंतर नेगेटिव्ह वाक्य आहे त्यांची भावना ही भीती आहे, बरोबर आहे? तो विचार आहे तिथे लिहिलेला, पण त्या विचारातून काय प्रदर्शित होते? भीती। ज्यांनी ज्यांनी पणच्या नंतर नेगेटिव्ह वाक्य लिहिला त्यांना त्या गोष्टीची भीती आहे, आणि त्यांनी पणच्या नंतर पॉझिटिव्ह वाक्य लिहिला त्यांना पण भीती आहे, फक्त त्यांना त्या भीतीची म्हणजे त्यांना तोड काढलेला आहे, त्या भीतीला मी कसं ओव्हरकम करीन हे त्यांनी काढलेलं आहे। बरोबर आहे का? बरोबर आहे का? समजलं? ज्यांच्या ज्यांच्याकडे पण आहे त्यांनी त्याला चेंज करून टाकावं। ठीक आहे, वेळ कमी असल्यामुळे ते काय काय पाहत नाही। ठीक आहे, पण तुम्ही ते करून टाका। बर, तर एक्झाम हे प्रॉब्लेम आहे का? नाही, तो भूमिकेचा भाग आहे। मग आपण इथं का उभे आहोत? एक्झाम हे समस्या आहे की नाही? नाही आहे, नाही आहे, ओके नाही आहे। मग काय आहे? एक्झाम सोल्युशन आहे, क्या बात आहे। काय सोल्युशन सगळ्यांकडे आहे का? आहे का? हो की नाही? पण जेव्हा जेव्हा एक्झाम येते तेव्हा तेव्हा आपल्या शरीरामध्ये काही फिलिंग्स येतात, म्हणजे आपण विचार नाही करत की आल्या पाहिजे म्हणून, पण येतात। काय येतात? जेव्हा आपण एक्झामच्या हॉलकडे जातो किंवा बसतो आणि पेपरची वाट पाहतो त्यावेळेस पोटात गोळा येतो की नाही? हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाचे ठोके वाढतात, असे करतो, बरोबर आहे? तसं असेल तर तुम्ही नॉर्मल आहात, कारण हे नॉर्मल रिएक्शन आहे। कारण एक्झाम मध्ये काय आपल्याला त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये काहीतरी परफॉर्म करायचं असतं, आणि परफॉर्म करण्याच्या आधी त्याला हे जे सिम्पटम्स आहेत त्याला आपण नर्वस सिस्टम म्हणतो, नर्वस सिम्पटम म्हणतो। काय म्हणतो? नर्वस सिम्पटम्स, म्हणजे आपण नर्वस होतो जेव्हा आपल्याला महत्वाचं काहीतरी करायचं असतं तेव्हा। काही काही लोक असतात त्यांना ते येत नाही, पण त्यांचा परिणाम पण तसा असतो। कळलं का? हा, तर एक्झाम मध्ये ह्या गोष्टी येणं नॉर्मल आहे। तर मला सांगा ह्या गोष्टी म्हणजे काय? हे जे पोटात येतं, घड्यात येतं, हे सगळं काय? हृदयाचे डोके वाढतात, हे काय? याला काय म्हणतो आपण? एन्झायटी। काय
काय म्हणतो एंग्जायटी चिंता वरी स्ट्रेस ठीक आहे तर हे चांगलं आहे की वाईट चांगलं आहे कसा भीती वाटेल तर हा आढळतो व्हेरी गुड छान आणखी हेल्पफुल आहे का एंग्जायटी हा खाऊ शकतो खाऊ शकतो त्याची ओके ओके म्हणजे भीती असली की आपला परफॉर्मन्स वाढतो काय नाव तुझं आनंद कुत्रा लावला की आपण परफॉर्मन्स वाढवतो आणि आपण ओके तर त्यावेळेस धावताना आपल्याला कसं वाटते थोडीशी भीती वाटते त्या कुत्र्याच्या जागी जर वाघ असला तर मग ती भीती तेवढीच असेल की कशी असेल वेगळी असेल तीव्रता जास्त असेल भीती बघा भीती भीती आता सर त्यांनी म्हटलं दोन जणांनी की भीती असली तर फायदा होतो ठीक आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या गेले का रे पुन्हा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्या भीतीची त्या स्ट्रेसची त्या एन्झायटीची एक पातळी असते काय असते म्हणजे काय असते लेवल ठीक आहे एक फिक्स लेवल आहे जर त्या लेवलच्या खाली भीती असली किंवा टेन्शन असलं जर त्या लेवलच्या खाली टेन्शन असलं तर आपलं परफॉर्मन्स काय होतं कमी होतं त्या लेवलच्या वरती जर स्ट्रेस असला तर आपण परफॉर्मन्स बिघडत अभ्यास केलेला नाही लक्षात येत नाही आठवत नाही त्या लेवलच्या बरोबर जर भीती असली काहीतरी होतात तिकडे इम्पॉर्टंट बघा याच्या लेवल होतो नाही सर बरोबर स्ट्रेस एका लेवल पर्यंत हेल्पफुल आहे ठीक आहे त्या लेवलच्या वर जर गेला तर हार्मफुल आहे त्या लेवलच्या खाली जर गेला तरी हार्मफुल आहे कारण काहीच टेन्शन नाही आहे जाईन घ्या आमचे 9 का पेपर आहे का सर जाईन टेन्शन नाही आहे म्हणजे थोडस टेन्शन पाहिजे आणि खूप जास्त असलं तर काय होईल सर्व गोंधळून जाईल असं का होत बर्डन येईल सर डोक्यावर भीती जास्त असेल मानसिक तणाव होईल बर्डन येईल डोक्यावर असतो कारण एखादी गोष्ट वेळेवर करायची आहे तर थोडस आपण अलर्ट होतो ना
तर त्या अलर्टनेस बद्दल मी बोलत आहे. भीती मनात निर्माण करा असं मी म्हणत नाही, भीती निर्माण करा असं म्हणत नाही, तर अलर्टनेस वाढवण्यासाठी ते थोडासा स्ट्रेस आवश्यक असतो आणि तो स्ट्रेस आपोआप येतो, आपण आणत नाही. मला हे व्यवस्थित करायचं असं म्हणलं म्हणजे थोडे असे झाले की स्ट्रेस आला. स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे काय? ताण. ताण म्हणजे मी माझ्या मस्तकाला ताणलं, ताणल्या मला व्यवस्थित दिसत आहे असं पाहिलं तर व्यवस्थित दिसत नाही, असं पाहिलं की व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे त्याला अलर्टनेस म्हणतो. हा अलर्टनेस वाला स्ट्रेस हा एवढा पाहिजे. कळलं का? ओके. तर आपण धावल्या वेळेत पण छान उपयोग केला प्रश्न विचारून. तर हे आवश्यक असतं. हे काय असतं पहिले आपण समजून घेऊया. याच्यात थोडासा वेळ द्या तुम्ही मला, ठीक आहे? हे जर तुम्ही समजले तुम्हाला खूप फायदा होईल. जसं तुम्ही म्हणले, आता आनंदी सांगितलं, मी कुत्रा किंवा वाघ मागे आला किंवा काहीतरी आला, साप वगैरे आला, तर शरीरामध्ये ज्या प्रतिक्रिया होतात, ताण म्हणजे काय असतं माहितीये का? व्हॉट इज स्ट्रेस? हे एक रिएक्शन आहे. काय आहे? रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन, एक रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा डेंजर समोर येते, काय येते? डेंजर. तो वाघाच्या स्वरूपात द्याव, कुत्र्याच्या स्वरूपात द्याव, कोणत्याही स्वरूपात द्याव, जेव्हा डेंजर समोर आला रे आला आणि आपल्या शरीरामध्ये जे प्रतिक्रिया निर्माण होते त्याला स्ट्रेस म्हणतात. म्हणजे धडधड वाढते, बरोबर आहे? श्वास वाढतो, ठीक आहे? इकडे लगबग करायला लागतं, कधी कधी डोकं सुन्न होतं, हात पाय आपोआप ताणले जातात, कळत होतात, बरोबर आहे? पाय कळत होतात, असे होतात की नाही होतात? का होतात? तुमच्या प्रशासनिक विषयाचा थोडासा वेगळा विषय आहे. का होत असतील? हात पाय कळत का होतात टेन्शन आल्यावर सांगा. का होत असतील? ब्रेन जास्त विचार करतो, त्याच्यामुळे त्याला ऑक्सिजन जास्त लागतं आणि ते बाकी धडधड का होते? त्यावेळेस जे येत असतात ते जात ना, लोक काम करत नाही, छाती धडधड करते, हात पाय का बोलत होतात? हाताने आठवणार आहे का ते प्रश्न? श्वास का वाढतो असं? कारण आधी काळामध्ये, केव्हा? आधी काळामध्ये जेव्हा डेंजर यायचे त्याचे दिमागाचे डेंजर नाही यायचे. अरे बापरे मला उत्तर नाही आलं असे डेंजर नाही यायचे. त्यावेळी अरे बापरे वाघ येईल, अरे बापरे पाऊस येईल, अरे बापरे साप येईल, किडे येतील असे डेंजर असायचे. जेव्हा माणूस गुहेत राहत होता त्यावेळेस डेंजर कसे असायचे? फिजिकल असायचे. कसे असायचे? फिजिकल. फिजिकल डेंजरला काउंटर करण्यासाठी फिजिकल ताकद पाहिजे. काय पाहिजे? फिजिकल ताकद. आपली बॉडी प्रोग्राम झालेली आहे आलेल्या स्ट्रेसला फिजिकली रिस्पॉन्ड करण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो, चावून चावून समजून घ्या, असं चावून चावून आलेल्या डेंजरला फिजिकली रिस्पॉन्ड करण्यासाठी आपली बॉडी प्रोग्राम झालेली आहे, ठीक आहे? सरांनी बोलवलं ऑफिसमध्ये, धडधड सुरू, कशाला बोलणं असेल, कशाला बोलणं असेल, धडधड का होते? धडधड फिजिकली कसं झालं? कारण जेव्हा वाघ आला किंवा साप आला किंवा काही आलं, समजा तुझं नाव काय? आशिष. आशिष जर तुझ्या खुशीच्या खाली नातोका आला असा बसला आणि तुला कळलं असं पाहिलं, तर सगळ्यात पहिले काय होईल? तू काय करशील? पहिले तू काय असं बसून राहशील का? नाही. कसा करशील? काय करशील? पळून जाईल.
तर असा असा पडशील का असा असा कसा पडशील असा एकदम फास्ट आणि पळायला जागा नाही आहे दार बंद आहे खिडक्या बंद झाले आणि चार पाच सहा पैसे आले पूर्ण रूम मध्ये ते एकटाच आहे ते एकटाच आहे काय करणार आणखी काय करणार जर समोर आला तर एकतर पडणार एकतर पडणार आणि पळायला जागा नाही भेटली तर काय करणार लढणार काय करणार पळायला फास्ट पळायला आणि काहीतरी लाकूड उचलून त्याला मारायला काय पाहिजे ताकद एनर्जी असं मारणार की एकाच वार मध्ये त्याची कंबर तुटली पाहिजे असं मारणार नाही तर तुझी कंबर तुटेल म्हणजे आलेल्या स्ट्रेसला काउंटर करण्यासाठी शारीरिक ताकद पाहिजे काय पाहिजे पळायचं असेल तरी ताकद पाहिजे लढायचं असेल तरी ताकद पाहिजे आणि ताकद जनरेट करणारी जी यंत्रणा आहे बॉडीमध्ये ते ऍक्टिव्हेट होते कशी छाती धडधडते पोटात ओळा येतो म्हणजे नेमकं काय होते जसा डेंजर दिसला दिसला की आपल्या लिव्हर मध्ये ग्लुकोज रिलीज होते काय होते ग्लुकोज रिलीज ग्लुकोज का रिलीज होत असेल एनर्जी जास्त लागते येस ग्लुकोजनी एनर्जी मिळते जेव्हा एखादा पेशंट दवाखान्यात गेला खूपच असा वीक होऊन त्याला काय लावतात ग्लुकोज लावतात काय लावतात ग्लुकोज लावतात का म्हणून कारण ग्लुकोजनी एनर्जी येते तर ही एनर्जी निर्माण करण्याची यंत्रणा ऍक्च्युली आपल्या बॉडीमध्ये आहे जेव्हा जेव्हा खतरा आला आणि पळायचं आहे तर लगेच क्षणात ग्लुकोज पोटामध्ये निर्माण होते आता निर्माण होते पोटामध्ये ग्लुकोज आणि पळायचं आहे पायाने किंवा लढायचं असं तर आहात आम्ही बरोबर आहे मग हा पोटातला ग्लुकोज हातापर्यंत कसा पोहोचणार ब्लड ब्लड सर्क्युलेशन आणि ब्लड सर्क्युलेशन केव्हा वाढेल जेव्हा हार्टबीट वाढेल आणि फक्त तेवढ्याने होणार नाही हार्टबीट वाढली ब्लड सप्लाय झाला की हार्ट तर दुसरा रक्त पाहिजे ना कारण कंटिन्युअस काम करत ना इकडून रक्त निघाला की इकडून घुसला मग इकडून निघाला की इकडून घुसला तो कुठून घुसतो लंग्स मधून येतो कुठून येतो लंग्स काय करते ब्लडला प्युरिफाय करते कशाने ऑक्सिजन ऑक्सिजन कुठून येतो श्वासामधून म्हणून श्वास वाढतो म्हणून श्वास वाढतो म्हणून डोके वाढतात म्हणून पोटात गोळा येतो आणि हात पाय कळत का होतात कारण त्याला ताकद पाहिजे त्याला ताण येतो टेन्शन तोडून देतो म्हणजे हात जेवढं कळत होईल तेवढं टाकणे आपण त्याला मारू कळलं का आणि दुसरं एक होते आपले हात पाय थंड पडतात टेन्शन मध्ये माहिती आहे तुम्हाला हात पाय थंड पडतात का पडतात कारण त्याच्या स्किन वरती जे छोटे छोटे असतात नसा त्याच्यामध्ये रक्त असतो तर रक्त काय करतो आपले मसल्स अंदर खेचून घेतो का म्हणून कारण ताकद मसल मध्ये पाहिजे बाळाला किंवा पळायला ताकद कुठे पाहिजे स्किन मध्ये नाही पाहिजे कुठे पाहिजे मसल्स मध्ये पाहिजे तर हे सगळी जी यंत्रणा आहे धडधड करणे हात पाय कळपणे मानेमध्ये कळपणा येणे आणि सगळं दुखणे हे काम कशामुळे होते तुम्ही तिने लक्ष देऊ नका ऐकलं द्या कशामुळे होते कारण आलेल्या डेंजरला फिजिकली रिस्पॉन्ड करण्याची आपल्या बॉडीची टेंडन्सी आहे काय आहे टेंडन्सी म्हणजे इन्स्टिंक्ट बेसिक टेंडन्सी हे जन्मजात मिळालेली आपल्याला तुम्हाला कुठे शिकवलं का जेव्हा जेव्हा टेन्शन येईल ना तेव्हा तेव्हा छाती धडधडण्याची स्पीड डबल करून टाकली श्वास जोरात जोरात घ्यायचं बरं सांगितलं आहे कोणी एक बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये आलेला आहे म्हणून चल एक शाम तुमच्यासाठी खतरा असेल डेंजर असेल किंवा एक्झाम मध्ये आलेला एखादा प्रश्न आपल्याला समजत नाही अरे बापरे आता काय होईल असा विचार आला रे आला की तीच यंत्रणा ऍक्टिव्हेट होते कुठली फिजिकल स्ट्रेसची जे काही यंत्रणा जे काही तुम्हाला फील होते एक्झाम मध्ये स्ट्रेस हे कशामुळे होते तुमच्या त्या बाय डिफॉल्ट नेचरमुळे स्ट्रेसला फेस करण्याच्या डेंजरला फेस करण्याच्या आणि तुम्ही काय बोलतो ते होणारच जर तुम्ही त्या क्वेश्चनला
अरे बाप रे म्हणले की ते छाती धडधडायला सुरुवात होईलच होईल, होणारच आहे, त्यात तुम्ही काय करू शकत नाही, फक्त त्याला अरे बाप रे म्हणायला बंद करा. एवढा सोपा उपाय आहे, एवढा सोपा उपाय आहे. आणि एकच नाही हा पहिला उपाय, समजलं का? समजलं का? इम्पॉर्टंट आहे, पुन्हा समजून घ्या. त्या क्वेश्चनला अरे बाप रे म्हणून रिस्पॉन्ड करू नका. तर तुमचा विचार बदला. जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न नाही येईल त्यावेळेस अरे बापरे म्हणण्याऐवजी मी काय काय म्हणू शकतो किंवा शकते हे विचार करा. हा माझा आजचा पहिला टिप आहे. काय आहे? कारण हा हे वारंवार गडबड होत्या जाऊ द्या, आपण डायरेक्ट आहे. ठीक आहे, डायरेक्ट आहे, गमत करेंगे. पहिला टिप काय आहे? अरे बापरे नाही म्हणायचं. काय आहे मग? काय म्हणायचं त्याऐवजी? मी करू शकतो. इट्स ओके म्हणायचं. काय म्हणायचं? इट्स ओके. आता मला हे समजत नाही. काय म्हणायचं? मी दुसरीकडे फोकस करतो. काय म्हणायचं? इट्स ओके, आता समजत नाही, काहीतरी वेगळं सुद्धा काय लागत नाही, दुसरीकडे फोकस करतो, दुसरं बघतो. असं करून पुढे जायचं आणि त्याला न्यूट्रलाइज करायचं. त्या आलेल्या डेंजरला काय करायचं? न्यूट्रलाइज करायचं. खतरा खतरा जो आहे, डेंजर जो आहे, त्याला लक्ष दिलं नाही आपण तर तो न्यूट्रल होतो आपण. समजलं का? फक्त एवढाच बदल करा. अरे बापरे इट्स ओके म्हणा. प्रॉब्लेम मोठी आहे पण सोल्युशन छोटा आहे. इट्स ओके, आता येत नाहीये, हे करतो काय नंतर त्याला बघतो. पुन्हा एकदा बघायचं आलं का? इट्स ओके. तिसरं करायचं मग आलं पाच आहे तर त्याच्यात तो आहे, येणारच आहे. वाचले असणार तर, जर तुम्ही वाचले असणार त्याला, तर तो एकच वस्तू लिहिल्यानंतर तिथून लिंक मिळते आणि मग ते येणार. सगळे एकमेकांशी जुडलेले असतात ना, एकदम इकडे तिकडे नसतात. दुनिया गोल आहे, सगळे पूर्ण जुळे होईल. दोन चार तुम्ही प्रश्न लिहिले की तुम्हाला ते त्याच्यात इन्साइट येते, अंतर्दृष्टी, अच्छा हे असं असेल, मग आपण लिहायला सुरुवात करू शकतो. तर आलेल्या प्रश्नाला जर समजत असेल तिथे तिथे अरे बापरे म्हणून रिस्पॉन्ड करायचा नाही, त्याला काय करायचं? इट्स ओके म्हणायचं. म्हणजे वागाला वाघ नाही म्हणायचं, मांजर म्हणायचं. It's really very easy. खूप सोपं आहे. कळलं का याच्यात काही प्रश्न? त्यासाठी आपण जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो तेव्हा छातीत किंवा इकडे तिकडे शरीरामध्ये दुखत, पेन होते, त्यावेळेस आपण काय करायचं? हा तिचा प्रश्न होता, बरोबर आहे. पेन का होते समजलं का तुम्हाला? कारण आपली बॉडी जी आहे हायपर होते स्ट्रेस मध्ये. आता सांगितलं ना मी, धडधड वाढते, मसल्स घट्ट होतात, टाईट होतात, आणि आपण असे स्ट्रेंथ मध्ये असतो, त्याच्यामुळे दुखणं वाढते. तर त्यासाठी काय करायचं? सर्व डायरेक्ट तोच आपण दुसरा टिप समजून घेऊ. ठीक आहे, एक्झाम मध्ये पण जेव्हा तुम्हाला एखादा असं वाटेल तुम्हाला एक्झाम सुरू व्हायची आहे, पेपर यायचा आहे, त्यावेळेस काय करायचं ते सांगतो. ठीक आहे, बॉडी टाईट झाली म्हणून दुखते, बरोबर आहे. तर त्याच्या उलट करायचं, काय करायचं? तर उलट टाईट झाली ना बॉडी, दुखली, त्याच्या उलट काय करायचं? असं करायचं. काय असेल? सर आरामात मागे टेक. ओके, पुढे श्वास घ्या, सगळ्यांनी करा. बोलतो म्हणजे छातीत की पोटात? नाही, छातीत नाही, पोटात. पोटात आठ. ओके, आणि श्वास असा घ्या की पोटाचा हात वर गेला पाहिजे, पोटावरचा हात वर गेला पाहिजे असा. म्हणजे तुमची पेटी किती आहे दिसली पाहिजे. आणि कमीत कमी 5 ते 6 सेकंद श्वास अंतर गेलं पाहिजे, हळूहळू गेलं पाहिजे, बरोबर. पोटात हात वर गेला, छाती
जागेच्या जागी राहिली पाहिजे, छाती नाही हल्ली पाहिजे, फक्त पोट हल्लं पाहिजे. आहे इथे आहे, मला वाटलं इथे नाही आहे पण इथे आहे.
करावं लागतं, कारण त्याच्यासाठी मत सांगतो तुम्हाला. तर वनलाईन स्टाईल वाले त्याला आपण इनएडिक्वेट टाइम मॅनेजमेंट म्हणतो. तुमचा टाइम मॅनेजमेंट चांगला नाही म्हणजे वाटतं, म्हणून तुम्हाला तसं करावं लागतं. ठीक आहे, तर ते करावं लागेल तुम्हाला. मग दुसरं काय आहे, तुम्हाला हॅबिट नसेल अभ्यासाची, म्हणजे तुम्ही पार्ट टाइम स्टुडंट असाल, पार्ट टाइम स्टुडंट असाल तर तसं होतं. जसं आपण मी लहानपणी मस्त शेतावर काम करायचं आणि शेवटच्या महिन्यात अभ्यास करायचो, म्हणजे वर्षभर काही टेन्शन घेण्याची गरज नाही, शेवटच्या महिन्यात अभ्यास करायचो. म्हणजे आपण पार्ट टाइम स्टुडंट होतो, त्यावेळेस काय होतो पार्ट टाइम, म्हणजे तुम्ही फुल टाइम स्टुडंट आहात, म्हणजे तुम्हाला रोज अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे. तर विराट कोहली फक्त आयपीएलच्या वेळेवरती प्रॅक्टिस करतो का? केव्हा करतो? रोज करतो. त्यांनी घरीच आपल्याला जे बनवून टाकलेलं आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, फ्लॅटवर तिथंच प्रॅक्टिस करतात, म्हणजे रोज करतात. म्हणून तेच मुलं आहे. सक्सेसच्या बद्दल आपण नंतर बोलणार आहोत, असा आपण एक्झाम्पल बोलणार आहोत. तर मॅनेज कसं करायचं, एक्झाम स्ट्रेसला मॅनेज कसं करायचं, जर काही आठवडे बाकी असतील एक्झामला तर कसं करायचं, आणि उद्याच एक्झाम असेल तर कसं करायचं ते समजून घ्या. ठीक आहे, समजा काही आठवडे बाकी असतील तर काय करायचं, काही आठवडे काही महिने बाकी असतील तर काय करायचं, हॅबिट निर्माण करायची. काय करायची? हॅबिट. हॅबिट म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला वेळ घेणार आहे 5 मिनिटांनी. सांगा हॅबिट म्हणजे काय. सवय. मी ट्रान्सलेशन नाही विचारलं, सवय हॅबिट म्हणजे काय. त्याच वेळेवर रोज घडणे, आणखी हॅबिटचं कॅरेक्टरिस्टिक अजून सांगा. कंटिन्यू. ओके, कंटिन्यू, रोज कंटिन्यू. आणखी सांगा, व्हॉट इज हॅबिट? अडिक्शन आणि हॅबिट एकच आहे. अलग अडिक्शन अडिक्शन त्याचा आपण चर्चा नाही करू, सांगतो नंतर, कारण वेळ कमी आहे. हॅबिट अजून सांग काय असते. हा, सेम रिस्पॉन्स करतो पॅटर्न. आणखी हॅबिट म्हणजे फिक्स पॅटर्न ऑफ बिहेवियर. काय? फिक्स पॅटर्न ऑफ बिहेवियर म्हणजे त्या त्या वेळेवर त्या त्या जागी गेल्यावर ते होणं, आपोआप होणं. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही विचार करता, आज पुन्हा ब्रश करायचा आहे. करता का सर? असे डोळे अर्ध वेळेला तरी जाऊन बरोबर ब्रश देते हात आणि सुरू होऊन जाते. त्यात विचार करावा लागते का, पहिले मी लेफ्ट साईड करतो, मग वरचं करतो, मग राईट करतो? नाही, पहिले राईट करतो. असा विचार करता का तुम्ही ब्रश करण्यासाठी? ते ऑटोमॅटिक होतं. काय होतं? हॅबिटचा एक कॅरेक्टरिस्टिक हा आहे, ते काय होते? ऑटोमॅटिक होते. तुम्ही सायकल चालवताना विचार करता की पहिले मी हा पाय इतका मारतो, मग हा पाय वरती येईल, मग याला असं मारतो, असा विचार करता का? तुम्ही सायकल चालवताना बोलता किंवा हेडफोन असतो गाणे ऐकता किंवा काही करता आणि आपोआप गाडी चालवता, सायकल चालवता किंवा गाडी चालवता, ऑटोमॅटिक होते. काय होते? तर ऍटोमॅटिक होणारी जी गोष्ट असते त्याला आपण हॅबिट म्हणतो. त्याच वेळेवर त्याच जागी रोज होत असेल कंटिन्यू होत असेल आणि ऍटोमॅटिक होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? हॅबिट म्हणतो. आणि समजा ज्याप्रकारे आपण ब्रश करतो त्या प्रकारे अभ्यास केला तर, ज्याप्रकारे आपण बिंदास सायकल किंवा गाडी चालवतो त्याप्रकारे अभ्यास केला तर, जितकी सवय आपल्याला त्या गोष्टीची लागलेली आहे गाडी चालवण्याची किंवा ब्रश करण्याची, तशीच सवय आपण लावली तर अभ्यासाची सवय हॅबिट. म्हणजे त्याला असं करून टाकायचं की ऑटोमॅटिक. तो जो विराट कोहली आपण उदाहरण दिला, त्या बॉलरने बॉल टाकलं, मग तिथं तो विचार करतो का की याला मी इकडे मारतो, नाही इकडे मारतो, एक काम करतो, एक पाय मागे घेतो इकडे मारतो, असा विचार करतो का? तो ऑटोमॅटिक होते. काय होते? बॉल अशी येत असेल तर असं रिस्पॉन्ड करायचं, हे फिजिकली ऑटोमॅटिक घडते, ऑटोमॅटिक घडते. त्याचे सांगे तिथं विचार करायला वेळ नाही आला, फक्त त्याच्या मेंदू त्याच्या मेंदूला सवय झालेली आहे की बॉल बघून हात कुठं फिरवायचा. त्या प्रकारे जर तुमची हॅबिट झाली तर म्हणजे इझिली, हॅबिटचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे की ते इझिली होते, त्याला एफर्ट लावा लागत नाही. जे इझिली घडते, ऑटोमॅटिक घडते, आपोआप घडते, रोज घडते, त्याला आपण हॅबिट म्हणतो. जर आपला अभ्यास
असा झाला तर रोज झाला, ऑटोमॅटिक झाला आणि इझिली झाला. असं वाटणार त्याच्यावर अभ्यास करून काही खूप मोठे म्हणजे गाळे ढकलतोय. इझिली झालं पाहिजे. तर ते केव्हा होईल? जेव्हा तुम्ही त्याच वेळेवर त्या जागेवर. मला आता सरांनी चौधरी सरांनी खूप छान गोष्ट सांगितली की आपण एका स्टुडंटला एक जागा देतो आणि त्याच जागेवर तो स्टुडंट पूर्ण 3 वर्ष बसतो. ते खूप चांगली गोष्ट आहे कारण त्याच्याने काय लागते त्या वेळे त्या जागेसोबत आपलं एक मित्र असोसिएट होऊन जाते आणि तिथं गेल्याबरोबर आपल्याला अभ्यास हा ऑटोमॅटिक करायला लागतो. आणि हे सर खरंच तुमचं अभिनंदन. हा एक खूप छान कन्सेप्ट तुम्ही आणला. खूप छान कन्सेप्ट तुम्ही आणला. तुम्ही लेटर मारला होता म्हणून मी काय करतो नेहमी मी माझ्याच कारने जातो आणि माझ्याकडे किट असते. तर सवय हॅबिट ठीक आहे मी होईल ना. प्रश्न आहेत का? प्रश्न चला आपले पण 10 मिनिट राहिले. भूक लागली का? नाही. अरे हॅबिट आहे एक वाजता जी सर. जसं विराट कोहलीला एकदा बॉल आल्यावर असं एकदम डायरेक्ट रिफ्लेक्स ऍक्शन होती त्याची तर ते त्याच्या प्रॅक्टिसमुळे होते. आपल्याला स्टडीची हॅबिट लागली तर प्रॅक्टिस करायला लागेल की आपोआप होईल? आपोआप कसं होईल ते सांगत नाही. आपोआप होईल तेव्हा जेव्हा प्रॅक्टिस राहील. स्टडीची हॅबिट कशी कशी लावायची सांगितलं ना. मेंटेन करायचं. काय जागा काय मेंटेन करायचं? जागा आणि वेळ ठीक आहे. आणि आपला पोस्चर हा मस्त प्रश्न विचारला. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला सांगा मस्त त्याला उत्तर सांग. कुठलाही काम आपण जेव्हा करतो त्यावेळेस ते काम करत असताना आपली एक विशिष्ट अवस्था असते मनाची. काय असते अवस्था? आपण इंग्लिशमध्ये स्टेट ऑफ माइंड. फॉर एक्झाम्पल पार्टीमध्ये गेलो आपण, बर्थडे पार्टी आहे किंवा काहीतरी आहे, सगळेजण मस्त म्युझिक सुरू आहे आणि डान्स करून राहिले, त्यावेळेस मनाची व्यवस्था कशी असते? जसे आपण तशी असते का? एक्साइटेड असते, वेगळी असते. ठीक आहे ठीक आहे. ज्यावेळेस सुद्धा एखादी डेथ झाली आणि आपण डेथ सेरेमनीमध्ये मी गेलो तर त्यावेळेस आपली मनाची अवस्था काय असते? आपण तिथं हसतो किंवा मस्त जळजळत बोलतो का? ऑटोमॅटिकली आपण तिथं असे उभे राहतो. बरोबर आहे. प्रत्येक कामासाठी एक अवस्था असते मनाची. तू प्रश्न विचारला मस्त विचारला म्हणून सांगतो. अभ्यासासाठी पण एक अवस्था असते. आता तुम्हीच मला सांगा की चांगला अभ्यास केव्हा होतो किंवा तुमचा बेस्ट अभ्यास झाला असेल तो दिवस तुम्ही आठवा किंवा तो तास तुम्ही आठवा. आठवा बोल आठवा. कालचा असेल किंवा परवाचा किंवा मागच्या आठवड्याचा आठवा बोल. आठव म्हणजे त्याला आता आठव. इमेजिन कर ते असं समज की तुम्ही तिथं बसून आहे आणि तुम्ही तो अभ्यास करत आहे असं ते आता त्याला चित्र उभारणे डोळ्यासमोर. आणि त्यावेळेस जसं तुमच्या डोक्यात विचारा तसे विचार आता आणा. जशा फिलिंग तुमच्या मनात होत्या तसा फिलिंग तुम्ही आता तुमच्या मनात आणा. आता आणा तुमची बॉडी त्या ठिकाणी जशी होती तशी तुम्ही आता बॉडी पोस्टर बदला. बदला बदला. तो जो दिवस होता जेव्हा तुमचा बेस्ट अभ्यास झाला तेव्हा तुम्ही असे बसले होते का? कसे बसले तसे बघून पाहू. आत्ता पाहू आत्ता. ओके बसून दाखवा. बसले बसले. बॉडी चेंज केली. ओके आता ते विचार आणा डोक्यामध्ये ते जे त्याचे बुक होती किंवा जे काही होतं किंवा नोट्स होते ते समोर आणा. इमेज इमेज समोर आणा.
आणि आता ऑब्झर्व करा तुमच्या माइंडला, डोळे बंद करा वाटल्यास, डोळे बंद करा. तुम्ही त्या ठिकाणी बसून आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा अभ्यास खूप छान झाला, इमेजिन करा त्यावेळेस तुमचा माइंड ज्या प्रकारे काम करतो तसाच तुमचा आता करतोय, इमेजिन करा त्यावेळेस जे विचार तुमच्या मनात होते ते विचार आता आहेत, ज्या भावना होत्या त्या भावना आता आहेत, ज्या फिलिंग होत्या त्या फिलिंग आता आहेत. निरीक्षण करा की तुमच्या शरीरात कुठं कुठं काय काय सेन्सेशन आहेत, डोक्यात, ब्रेन जवळ, डोळ्यात, हाता पाया, छातीत खोटा. आणि हीच ती अवस्था आहे जेव्हा तुम्ही खूप अटेंटिव्ह आहात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त आहे, तुमची मेमरी खूप चांगली काम करत आहे, मन पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे आणि फोकस्ड आहे. निरीक्षण करा. आणि जर निरीक्षण झालं असेल तर तुमच्या उजव्या हाताने डाव्या खांद्यावर 3 वेळा थुंकता, डाव्या खांद्यावर 1 2 3. किती लोकांना ती अवस्था इथे जाणवली? जाणवली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट इज द स्टेट ऑफ माइंड. अभ्यास करण्यासाठी तो स्टेट ऑफ माइंड घेऊन यायचा असं 3 वेळा करून आणि मग अभ्यास करायला सुरू. जसं आता आपण प्रोग्राम सुरू केला तुम्ही ते काहीतरी म्हणले, वंदना म्हणली, जिजाऊ वंदना म्हणली, ठीक आहे. ते वंदना म्हणल्याबरोबर काय होतंय की आपण आता काहीतरी सुरू करत आहोत हे आपलं माइंड प्रिपेअर होतंय. त्याचप्रकारे जर असं आता जसं तुम्ही आता एक्सरसाइज केली असं जर तुमचं माइंड प्रिपेअर झालं आणि मग तुम्ही अभ्यासाला बसले तर कॉन्सन्ट्रेशन फुल राहील. सोपं आहे. फक्त प्रॅक्टिस कसं करायचं बघायचं. आता वेळ कमी असल्यामुळे मी हे शॉर्ट मध्ये घेतलं, याला आपण अजून डिटेल मध्ये घेऊ शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ते करायचं. तू जसं म्हणला ना सवय कशी लावायची, असं लावायची जेव्हाही बघायचं मेंटेन करायचं, वेळ जागा मेंटेन करायची आणि स्टेट ऑफ माइंड पण मेंटेन करायचं, बॉडी पोस्चर पण मेंटेन करायचं. नेहमी त्याच पोस्चर मध्ये बघायचा अभ्यास करायला, कधी लेटून, कधी उभडे लेटून, कधी उशीवर हे करून वगैरे असं नाही. त्याच पोस्टर मध्ये, त्याच बॉडी लँग्वेज मध्ये, त्याच मानसिक अवस्थेमध्ये रोज नेहमी त्याच वेळेवरती अभ्यास करायचा सवय लागेल. आणि ते जसं विराट कोहलीचं आहे तसंच तुमचं रिफ्लेक्सिव्ह होईल अभ्यास. समजलं? एवढं क्लिअर आहे. स्ट्रेस रिडक्शन मध्ये जर तुम्हाला काही दिवसाआधी एक्झामची तयारी करायची तर काय करायचं, अभ्यासाची सवय लागायची. तांत्रणाचं व्यवस्थापन करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं, रिलॅक्स व्हायचं, ठीक आहे. रिलॅक्सेशनला एक आपण रोजच्या हॅबिट मध्ये टाकायचं, जसं 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 न्यूट्रिशनल फूड संतुलित आहार रोज घेणं आवश्यक आहे. रोज घेणं आवश्यक आहे की आठवड्याचं एक दिवस? रोज. त्याचप्रकारे रिलॅक्स माइंडला रिलॅक्स आणि शांत ठेवणं हे रोजच आवश्यक आहे का? तर हे स्ट्रेस रिडक्शन तुमच्या स्टडी हॅबिट सोबत रोज आलं पाहिजे. आणि नंतर हेल्दी लिव्हिंग म्हणलं, न्यूट्रिशनल फूड. आणखी काय आहे हेल्दी लिव्हिंग म्हणजे काय? हेल्दी लिव्हिंग म्हणजे काय? संतुलित आहार, बरोबर आहे का? आणखी काय? रिलॅक्सेशन एक्सरसाइज मनासाठी आणि फिजिकल एक्सरसाइज हेल्दी लिव्हिंग. हा, थोडाफार व्यायाम, योगाचे आसन म्हणा किंवा छोटे मोठे जे आपण शाळेत असताना पीटी शिकलो की पीटी, त्याच्यातले काही स्टेप्स म्हणा किंवा काही पण काहीतरी करायचं, ठीक आहे. हे आहे हेल्दी लिव्हिंग. हे मेंटेन करायचं. स्टडी हॅबिट सगळ्यात मेन आहे याच्यातलं. जर तुम्ही हे मेंटेन केलं तर तुमचं रोजचा अभ्यास वेळेवरती पूर्ण होईल. हा सर, मी घेतोय. अरे तुम्ही करताय ओके इकडे आहे. मी इकडून दादा बदल, मला वाटलं की मिस करतोय.
ओके सर नेक्स्ट ऑन द डे ऑफ एग्जाम काय करायचं प्रिपेअर काय करायचं मेंटली प्रिपेअर सुद्धा अवॉइड करायचं जेव्हा आपण एग्जामला जातो ठीक आहे तुझ्यासाठी ते बेस्ट असेल स्ट्रॅटेजी ते करा मी काही टिप्स सांगतो ते पण त्याला इम्प्लिमेंट होत आहेत ते बघा कारण प्रत्येक व्यक्ती युनिक असतो त्याच्या वेगळ्या पद्धती असतात मी काही सायंटिफिक शास्त्रीय पद्धती सांगतो तर तुम्ही होऊ शकतात काही नाही प्रिपेअर करायचं म्हणजे एक्झामच्या दिवशी जेव्हा आपण एक्झामला जातो काही तासावर काही तासांवरती एक्झाम आहे त्यावेळेस बुक अवॉइड करायचे नोट्स अवॉइड करायचे कारण एक्झाम येणार आहे आपण थोडस स्ट्रेसमध्ये असतो आणि त्या स्ट्रेसमध्ये आपण एक ओळ वाचतो दुसरी वाचतो तिसरी वाचतो काहीच फोटात दिसत नाही आणि त्यावेळेस विचार येते की अरे बापरे तुम्हाला समजूनच नाही राहिला झालं तुम्ही स्वतःला हरवले तिथंच ऍक्च्युली तुम्ही ती गोष्ट 10 वेळा आधी वाचलेली आहे 10 वेळा आधी वाचलेली आहे तुम्हाला ते कंठस्थ पण आहे पण त्या वेळेवर जर वाचली तर ते डोक्यात घुसणार नाही याची शक्यता आहे 99% आणि मग तुम्हाला ते निगेटिव्हली अफेक्ट करेल जे काही वाचायचं ते एक्झामच्या एक दिवसा आधीपर्यंत वाचायचं एक्झामच्या दिवशी बिलकुल नाही वाचायचं तर प्रिपेअर करायचं म्हणजे काय करायचं स्वतःला मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर करायचं फिजिकली म्हणजे कसं की नाश्ता असा घ्यायचा की तो पोटात दुखणार नाही किंवा गॅस होणार नाही किंवा मागून गॅस निघणार नाही असा नाश्ता घ्यायचा फिजिकली प्रिपेअर करायचं थोडीशी एक्सरसाइज करायची असं करायचं थोडीशी एक्सरसाइज करायची आणि आता जे स्माईल करताय तो तसा स्माईल करायचा असं स्माईल का करायचं दिस इज मेडिसिन ठीक आहे हे प्रिपेअर करायचं फूड चांगला घ्यायचा थोडीशी फिजिकल एक्सरसाइज आणि मेंटल एक्सरसाइज तुम्हाला लागेल आणि कधी टेन्शन जात नसेल तर रामबाण इलाज आहे रामबाण इलाज माहिती का तुम्हाला रामाचा बाण माहिती आहे का रामाचा बाण जेव्हा राम बाण मारायचे असे म्हणतात मी पाहिलं नाही आहे ते इथं मंत्र मारून लावायचे की हा बाण तिथं लागला पाहिजे तो फक्त सोळायचा इथून तिथं जाऊन लावायचा म्हणजे असे म्हणतात माहिती त्याला रामबाण रामबाण म्हणजे असा बाण की तो तिथं लागणारच लागणार तर असा एक सांगतो मी तुम्हाला रियाज करण्याचा तुम्हाला हसायला येईल तुम्हाला अटपटा वाटेल वेगळा वाटेल विचित्र वाटेल पण रामबाण इलाज आहे असे सांगायचे आता या जागा येऊन पहा एक्झाम हॉल मध्ये बसून पेपर येणार आहे तुम्ही जागा घेता विचार करा इमेजिन करा अरे घेऊन जा आता घेऊन मला राजायचं नाही घेऊन बघा म्हणजे तुम्हाला समजण्याचं काम होतं घेऊन बघा घेऊन बघा असं काय म्हणजे जांभई घेतलं की जांभई सोबत आपल्या मेंदूमध्ये प्रोग्रामिंग आहे झोप किंवा रिलॅक्स किंवा आराम किंवा बिंदासपणा विदाउट बिंदास तुम्ही जांभे घेऊ शकत नाही आता तुम्ही जे जे लोक आता जांभे घेऊ शकत नाही ते बिंदास नाही आहे कुठेतरी त्या स्ट्रेस मध्ये आहे म्हणून जांभे घेऊ शकत नाही तरी सवय लावा जांभे घेण्याची त्यावेळेस अभ्यासाच्या वेळेस नाही ना एक्झामच्या वेळेस अजून मधून जर असं वाटलं की टेन्शन येत आहे पुन्हा जांभे घे रामबाण इलाज आहे मी वापरला आहे तुम्ही पण वापरा पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास मी इस्तेमाल केला आहे म्हणून तुम्हाला सांगतो फुकटचं आहे फुकट कळलं का होईल त्यांनी जाबे घेतल्याने तुम्ही रिलॅक्स होऊन ठीक आहे सर नेक्स्ट रिपेअर करतो ते करेल रिलॅक्स झालं नेक्स्ट रिफ्लेक्ट वर्तमान वर्तमानात राहायचं भविष्यात नाही आलं की ही एक्झाम पास झाल्यावर मी आय एस होणार आहे असं म्हटलं की मग स्ट्रेस येईल
ही एग्जाम आयएस ठरवणार नाही, ही एग्जाम फक्त माझ्या आतापर्यंत जो नॉलेज आहे तेवढंच ठरवणार आहे. एग्जाम पास झालं की आयएस होणारच गॅरंटी आहे का? नाही. आणि फेल झालं तर होणारच याची गॅरंटी आहे का? मी फेल झाले तरी हे म्हणू शकत नाही की मी आयएस नाही होणार, आणि पास झाले तरी शाश्वत नाही की आयएस होणार, कारण ही एग्जाम आयएस चं एग्जाम आहे ठरवणार आहे. ही फक्त ह्या पर्टिक्युलर नॉलेज प्रूफ आहे. आत्ता मध्ये राहायचं काय करायचं? आत्ता मध्ये राहायचं म्हणजे रिफ्लेक्ट करायचं, म्हणजे काय की आपला जो नॉलेज आहे त्याला रिफ्लेक्ट करायचं, रिफ्लेक्ट करायचं, प्रतिबिंबित करायचं. जे आपण वाचलेलं आहे, जे आपण समजलेलं आहे ते मी इथं उतरवत आहे, एवढाच विचार करायचा. बस याच्याने मला नोकरी मिळेल, याच्याने मला करिअर मिळेल, याच्याने माझे आई वडील खुश होऊन जातील, याच्याने मी माझ्या टीचरची अपेक्षा पूर्ण करेन, अशा फालतूच्या फालतूचे धंदे त्या एग्जामच्या मागे लावायचे नाही. ती एग्जाम फक्त तुमच्या तेवढ्या नॉलेजचे रिफ्लेक्शन आहे, बस दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही. समजलं? चल नाही तर तुम्हाला कामात लावलं मी. जेव्हा एग्जाम सुरू असते त्यावेळेस काय करायचं हे बघा. फोकस ऑन इनॅनिमेट ऑब्जेक्ट. एक तर जांभे मी तुम्हाला सांगितलं, दुसरं काय करायचं जर एखादा प्रश्न समजत नाही ते झंडे इथं कसा लावले असते उलट लावले हे असं पाहिजे होतं. पंधरा कसं केलं ते फोकस डायव्हर्ट करायचं काही सेकंदासाठी. ठीक आहे, समजलं का? त्याच्याने काय होईल, त्याचा जो स्ट्रेस आहे ते डायव्हर्ट होऊन जाईल, दुसऱ्या गोष्टीवर फोकस करायचं, मग ऑफिसचा विचार करायचा. जांभे घेऊ हा असेल पेपर मध्ये क्वेश्चन समजत नाही तर जांभे घ्यायची आणि इनॅनिमेट ऑब्जेक्ट कडे लक्ष द्यायचं. सांग सुस्ती येते तेव्हा जांभे येते आणि जांभे येते तेव्हा सुस्ती येते, दोन्ही एकमेकांचे जुळून आहे. तुम्ही असं पाहिलं आहे काही लोकांना की एकाने जांभे घेतली की त्याला समजत तीन लोक पुन्हा जांभे घेतात, म्हणजे त्यांना सुस्ती आली का? नाही. हे रिफ्लेक्शन कसं झालं, तुम्ही तर थोडेसे स्ट्रेस मध्ये आहे म्हणून तुला असं वाटत आहे, पण असं नाही, तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे जांभे घेते दार बंद करून करायची प्रॅक्टिस. जसे आपण डान्सची प्रॅक्टिस करतो दार बंद करून, तसं एक दिवस जांभे घेतच द्यायचं. 1 2 3 जांभे. ठीक आहे, तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, काही काही पाणी पिणे वगैरे वगैरे सगळं तुम्हाला माहिती असतील, तुम्ही इंटरनेटवर वाचलं असेल सगळं दिलं असेल. काही काही महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगितल्या, त्या युनिक आहेत, तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण ती गोष्ट मीच इन्व्हेंट केली आहे सब्जेक्ट जांभे वाली. एक्झाम झाल्यानंतर काय करायचं, कारण मी पहिली एक्झाम नाही आणि आपली पण एक्झाम नाही, बरोबर आहे, तर काय करायचं एक्झाम नंतर बाहेर निघाल्यानंतर? एक्झामच्या आधी आमची एक गोष्ट नाही करायची, थांब, हे नंतर तो झालं प्रिपेअर मध्ये येते. मी एक्झामच्या आधी प्रिपेअर म्हणतो त्याच्यामध्ये येते. स्ट्रेसफुल आणि हायपर लोकांपासून दूर राहतो. आणि जेवढं सेपरेट राहता येईल तेवढं राहायचं. कामी एक्सरसाइज करत राहायची, जांभे घेत राहायची, गोल पास घेत राहायचं, हे करायचं, अशा स्ट्रेसफुल लोकांपासून दूर राहायचं. कोणी प्रश्न विचारलं तर त्यांना सांगायचं, खरं सरळ सांगायचं की मला आत्ता या विषयावर बोलायचं नाही आहे, मला माझं फोकस दुसरं आहे. नंतर विचार, एक्झाम झाल्यानंतर विचार, सांगते आरामापासून. माझ्या रूमवर येणार संध्याकाळी सांगतो असं म्हणायचं, त्यावेळेस सांगायचं नाही, कारण त्यावेळेस ते प्रश्न विचारणार आणि 90% गॅरंटी की तुम्हाला येणार नाही, कारण तुम्ही ते पेपर लिहिण्याच्या अवस्थेत नाही ना त्यावेळेस, जेव्हा बाहेर तुम्ही उभे आहे तेव्हा.
तुम्ही वेगळ्या अवस्थेत आहे, चालत आहे, बोलत आहे, काहीतरी करत आहात, तिथं तो प्रश्न तुम्हाला नाही आठवणार. जेव्हा तुम्ही लिहायला बसतात तेव्हा आठवणार. म्हणून असल्यापासून दूर राहायचं सर मी. हा लर्न एक्झाम नंतर काय करायचं, लर्न करायचं म्हणजे काय करायचं. आजचा पेपर कसा गेला, मी कसा लिहिला, एकच एक मोमेंट आठवायचा, मी तो प्रश्न कसा लिहिला, त्याला मी कसं रिस्पॉन्ड केलं, त्याला मी अजून चांगल्या प्रकारे कसं करू शकत होतो, त्याला रिलॅक्स बसून असं म्हणजे एकदम शांततेत विचार करायचा. तर इमोशन्स ऍड नाही करतो, बट मी तो असा का नाही लिहिला, चुकलं यार, असा इमोशन्स टाकून विचार नाही करायचा. तर विदाऊट इमोशन्स फक्त निरीक्षण असा करतो ना, जसा पंखा पंखा फिरतो आपले ते इमोशन किती छान फिरते ना असं विचार करतोय का, तो फिरतोय आपण फक्त त्याला बघतोय. असं त्या एक्झामच्या 3 तासाला आपण नंतर बसून फक्त ऑब्झर्व करायचं, तुम्ही काय काय केलं, कसं केलं वगैरे, त्यात काय चांगलं करता येईल पुढच्या वेळेस, असं विदाऊट इमोशन्स विचार करायचा. ते त्याचा हेल्प म्हणजे कसा विचार करतो, तुम्हाला लर्न मिळेल म्हणजे लर्निंग मिळेल, शिकायला मिळेल की आपण काय केलं, कसं केलं, चांगलं केलं आणि रिवॉर्ड द्यायला स्वतःला, स्वतःची पाठ थोपटायची, यश म्हणायचं, शाबास म्हणायचं स्वतःला, मी छान केलं, किंवा त्या त्या दिवशी काहीतरी छान तुमच्या आवडीचं खायचं, किंवा आवडीच्या व्यक्तीसोबत आवडीच्या व्यक्तीसोबत कंडिशन आपल्या बोलायचं. ठीक आहे, हे रिवॉर्ड आहे, कंडिशन आपल्या बरं का, स्टार आहे तिथं, रिव्ह्यू करायचं. ठीक आहे, चालेल सर, नेक्स्ट. त्यासाठी तुम्हाला माहितीत काही काही नाही माहितीत बस सांगायचं, ते करायचं आहे. का करायचं हे सगळं आपल्याला नाटक, कारण आपल्याला काहीतरी काहीतरी अचीव करायचं. काय करायचं आहे, अचीव करायचं आहे आपल्याला, शेवटी ते पाहिजे. एक दिवस असा येईल की आपण असं सेलिब्रेट करू की इस दुनिया में किसी ने नहीं किया होगा, वो दिन कुछ और ही होगा, और वो दिन सिर्फ और सिर्फ तुम्हारे लिए होगा, आणि ते तुम्हाला मिळवायचं. जिना है तो उस फीलिंग के लिए जियो, वरना तो सब लोग जीते ही ऐसे नहीं का. एग्जाम आते जाते रहेंगे, हर साल आएगी, हर महीने भी आ सकती है, खुद की एग्जाम खुद दो, पता तो कहीं सा गई ना, कोणी तर युनिव्हर्सिटी परीक्षा ऑर्गनाइज करायला आली तेव्हा मी परीक्षा देण्याचा विचार करतोय. परीक्षा घ्यायची म्हणजे काय, मी हे वाचलं मला हे येतं का, हे मला समजलं का, याला मी माझ्या स्वतःत मानू शकतो का, ही म्हणजे परीक्षा आहे ना. ती युनिव्हर्सिटीचा एक डेट देते, त्या डेट वरती ते काही प्रश्न निवडते आणि मग ते विचारते. ते आपल्या नेमकं महत्वाचं नाही, ते होईल ते होईल, जर हे झालं तर ते होणारच. आपल्याला ह्याच्यानी जगायचं नाही, तर आपल्याला एक फिलिंग हवी आहे, आणि ती फिलिंग तुमच्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये अशी साठवून घ्या की मला ती फिलिंग हवी आहे, आणि त्या फिलिंगसाठी तुम्हाला जगायचं, आणि ती फिलिंग मिळवण्यासाठीच तुम्हाला हे सगळं करायचं आहे. नाटक आपण आपल्या घरापासून दूर इथं का राहतोय, एवढी मेहनत करण्यासाठी करतोय, तर ती फिलिंग मिळणार नाही. ठीक आहे, आणि ते मग तुमच्यासाठी मिळवा बरं, तुम्हाला तरी सॅटिस्फॅक्शन मिळेल म्हणून नका करू. माझे आई बाबा खुश होतील म्हणून मी IAS किंवा IPS होणार आहे असा विचार नाही करा, कारण प्रत्येकाचं मॉडेल ऑफ द वर्ल्ड वेगळं असते. म्हणजे काय असते, जगाला बघण्याची, गोष्टींना बघण्याची प्रत्येकाची टेंडन्सी प्रवृत्ती वेगळी असते. प्रवृत्ती तो शब्द जो होता ना मगाशी काय ऐकला, इन्स्टिंक्ट, इन्स्टिंक्ट म्हणजे प्रवृत्ती. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते, इन्स्टिंक्ट वेगळी असतात. आई बाबा केव्हा खुश होतील किंवा नाही होतील हे त्यांच्यावरती संपवून घ्या. जे खुश होणारे असतात ते असेही खुश होतात, जे खुश होणारे नसतात ते तुम्ही काहीही केलं तरी खुश होत नाही. इथं जे तुम्ही जे वेळ घालवताय हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुणासाठी नाही करत आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करता करायचं आहे. तुमच्या एबिलिटीजचा वापर करून तुम्हाला तुमची अचीवमेंट प्राप्त करायची. समजा असं देव 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 असं नको करू, पण समजा उद्या एखाद्याचे आई वडील वागले ऍक्सिडेंट मध्ये, जर मी आई वडिलांसाठी करतोय अभ्यास किंवा IAS बनण्याचं स्वप्न आई वडिलांसाठी असेल,
आणि आई वडील उद्याच वावरले एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये तर मग मी घरी जाऊ का? सोडून देऊ का मग पुढचा करिअर? त्यांना दाबवण्यात येत आहे, ज्यांना दाबवायचं होतं तर आहेच नाही. एक एक माझा एक मित्र होता, मैना मेरे चाचा मुझे हमेशा टॉन्ट मारते रहते हैं कि ये तू कुछ नहीं कर सकता जिंदगी में, तू जिंदगी में कुछ नहीं कर सकता. मुझे एक दिन उनको दिखा देना है कि मैं कर सकता हूँ. त्यांनी मोठ्या मोठ्या परीक्षा पास केल्या आणि जरा नोकरी लागण्याच्या 2 महिने आधी त्याचे काका परत पावले. काका गेले तो ब्लँक झाला. यार तुमने 2 महिना रुग्णात पैसा म्हणजे दिखाने वाला था कि मैं कर सकता हूँ. मेरा तो सब बेकार चला गया, मेरा तो सब बेकार चला गया, क्योंकि वो बंदा उसके लिए जी रहा जिसके खुद के जीने का कोई ऐसा पता नहीं है. म्हणून त्यांच्यासाठी नाही करायचं, त्यांच्यासाठी नाही करायचं, त्यांच्यासाठी नाही करायचं, कुणासाठी नाही करायचं, फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला वाटत असेल तर करायचं, त्यांना घरी जायचं. इथं वेळ वाया घालायचा नाही. सर शेवटची स्लाइड आहे आणि मग आपण संपवू. मी 3 मिनिटं घेऊ सर. दीड वाजले चालेल. लगी का नाही, तहान लगी का नाही, सर्व नक्षत्र मिळाले का नाही, मिळाले देतो देतो देतो. अक्षरा घ्यायचं आणि शुभ मंगल सावधान करायचं. फॉर्म्युला आहे का सक्सेसचा? असतो का? असतो का? कसा असतो सांगा कोणी तरी मला, मग आपण लवकर संपवू कारण तुम्हाला भूक लागली आहे. यश मिळवण्याचा मार्ग काय, म्हणजे कसं मिळवता येईल? तुम्हाला आतापर्यंत यश मिळालं आहे का? यश नाही मिळालं, अपयशी आहे. अपयश बचवून यश मिळवायचं. आता हे असं मोठ्या मोठ्या गोलगोल गोष्टी झाल्या, मला एक्झॅक्ट सांगा काय करायचं, काय करायचं असते? अनुभव वगैरे. हा सांग सांग. हे करून यश मिळवायचं. ओके तुला मिळालं आहे का? किती वेळा सगळ्यात पहिला यश केव्हा मिळाला माहिती का? तुम्ही सगळे सक्सेसफुल आहात ना, तुला फक्त हो किंवा नाही म्हणा. हो सगळ्यात पहिली सक्सेस काय होती तुमची सांगता येईल का? आठवत असेल ते सांग. चालले सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे काय? क्या है ये? जे पाहिजे ते मिळते. म्हणजे प्रत्येक वेळेवर, प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक क्षणाला आपल्या समोर एक गोष्ट असते, त्याच्यात एक आपली, त्याच्यात एक आपल्यासाठी मागणी असते. काय असते? मागणी असते. म्हणजे ह्या ठिकाणी मला हे करायचं आहे. मी आज जिथे जेव्हा इथं आलो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक काम होतं, ते मला करायचं होतं, ते मी केलं, म्हणजे सक्सेस. तुम्ही जेव्हा इथं आले किंवा काही केले किंवा सकाळी उठल्यापासून जे काही केले, प्रत्येक वेळेवरती तुम्हाला तुमच्यासमोर एक गोष्ट आहे ते करायची आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे केले म्हणजे सक्सेस मिळाली. म्हणजे सक्सेस आपल्याला रोज मिळते. रोज केव्हा मिळते? रोज मिळते. रोज प्रत्येक क्षणाला तुम्हाला सक्सेस मिळते. तुम्ही मला ऐकू शकत आहात का? म्हणजे तुम्ही सक्सेस झाले मला ऐकण्या, मला ऐकणे हे तुमचं आता टास्क आहे ना, आता टास्क आहे. आणि हे टास्क तुम्ही करू शकता, आपल्या सक्सेसफुल आहात. म्हणजे एक गोष्ट मिळवायची आहे, ती मिळवली सक्सेस. रोज प्रत्येक क्षणात दिवसातून 1000 वेळेस तुम्ही सक्सेसफुल होता. किती वेळा? फक्त ते कसे होतात मी तुम्हाला सांगतो. सर एक नेक्स्ट बटन दाबा. एखादं काम करता त्याच्यावरती एक काय असते, त्याचा एक रिझल्ट असतो.
ठीक आहे, ते रिझल्ट आलं म्हणजे सक्सेस मिळालं. जर पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर सक्सेस मिळालं, निगेटिव्ह आला तर नाही मिळालं. सर नेक्स्ट. बऱ्याच लोकांना असं वाटते की पोटेन्शियल असेल तर सक्सेस मिळते, आणि हे बरोबर आहे का? पोटेन्शियल म्हणजे क्षमता, क्षमता असेल तर सक्सेस मिळते ना? मी क्षमता निर्माण सगळ्यांनी म्हणलं, क्षमता असेल तर सक्सेस मिळेल ना कि नाही? हो. मग तुमच्यात क्षमता नाही का? प्रत्येकाला क्षमता असते ना प्रत्येक गोष्ट करण्याची. मग प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट मिळते का? लोक फेल होतात की नाही? का होतात? कारण ते डायरेक्ट क्षमता आहे आणि रिझल्टला मिळवण्याचा प्रयत्न करतात. डायरेक्ट क्षमतेचा विचार करतात आणि रिझल्टचा विचार करतात. त्याच्यामध्ये सर नेक्स्ट बटन दाबा. हे इथं येत नाही, पुन्हा एक नेक्स्ट दाबा. याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट येते, ते आहे ऍक्शन. क्षमता असून चालणार नाही, तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल. सक्सेस म्हणजे फक्त क्षमता असून होत नाही, तर ऍक्शन घ्यावी लागेल. आणि क्षमता नाही असं नाही. सर नेक्स्ट बटन दाबा. क्षमता पण आहे, फक्त हा मार्ग असा जात नाही. हा मार्ग असा जात नाही तर हा असा फिरून जातो. कुठलाही टास्क मला करायचा असेल तर क्षमता असली पाहिजे, पण ते क्षमता क्षमतेनुसार तुम्हाला करता पण आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येकामध्ये मी सांगतो, जर तुमचा तुम्ही 10वीची एक्झाम पास केली आणि 12वीची एक्झाम पास करून इथं आले आहे, म्हणजे ह्या कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक सब्जेक्ट आणि टॉपिकला समजून घेण्याची तुमच्या क्षमता आहे की नाही? आणि ते व्यवस्थित लिहिण्याची क्षमता तुमच्यात आहे, रिफ्लेक्ट करण्याची. म्हणजे तुमच्यात IAS IPS IFS बनण्याची क्षमता आहे. ती विकत आणायची नाही, ती जन्मजातच आहे. प्रत्येकामध्ये IAS बनण्याची क्षमता आहे. तू इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये फक्त डायरेक्ट नाही जायचं, लक्षात ठेवायचं. डायरेक्ट नाही जायचं, डायरेक्ट नाही, ते असं फिरून जात. त्या क्षमतेचा उपयोग करायचा, कसं वागायचं ते करायचं, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, त्या ऍक्शन्स करायच्या, त्या गोष्टी वेळेवर सगळं करायचं, आणि तसं केलं तर डायरेक्ट नाही मिळणार. आणि त्यात आणखी एक गोष्ट आहे, क्षमताचा उपयोग तुम्ही केव्हा करणार? क्षमता आहे, मग तुम्ही उपयोग का करत नाहीये? का रडत बसल्या? कारण त्याच्यात आणखी एक इन्ग्रेडियंटची कमी आहे, आणखी एक घटकाची कमी आहे, आणि तो म्हणजे तुमचा बिलीफ, तुमचा ऍटिट्यूड, तुमच्या स्वतः. तुम्ही सुरुवातीला म्हणतो ना की तुमच्या स्वतःबद्दलचे विचार काय आहे तुम्ही लिहून घ्या. तुमच्या स्वतःवरचे मी तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो. एक 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 मुलगी माझ्याकडे आली सातव्या वर्गातली. तिला काहीच यायचं नाही अभ्यासात. तिला असं वाटायचं की मैं तो कुछ करी सकती. तिची आई पण आली माझ्याकडे, ती म्हणायची की सर हे बिलकुल नाही सुनती, बिलकुल पढाई नाही करती, पढने के लिए बोलते, इधर उधर भागती है, टीवी देखते रहती है. मी तिला क्लिनिक मध्ये घेतलं आणि तिला मी व्यवस्थित सावधान विचारलं, सांग भाई तुझा काय प्रॉब्लेम आहे? मैं करी नहीं सकती, मेरे को ये सब नहीं जमता. टीचर भी बोलते मैं नहीं कर सकती. जर तिचा विश्वास असा असेल की मैं नहीं कर सकती, तर तिच्या पोटेन्शियलच्या, तिच्या क्षमताचा ती वापर करू शकेल का? मला माहिती आहे की तिच्या क्षमता आहे, पण त्या क्षमतेचा वापर करण्यासाठी जो बिलीफ पाहिजे तो नाही आहे, आणि म्हणून ती ऍक्शन घेत नाहीये, आणि म्हणून रिझल्ट मिळत नाही, आणि रिझल्ट मिळत नाही म्हणून त्याचा परिणाम काय होतो की तिचा बिलीफ अजून मजबूत होतो. बघ, म्हणजे बोलत ना, मैं नहीं कर सकती, देखो रिझल्ट, मैं नहीं कर सकती. तो बिलीफ आणखी मजबूत झाला की मैं नहीं कर सकती. त्याच्याने काय झालं की पुन्हा तिला पोटेन्शियलचा युज नाही केला, म्हणजेच तिनं पुन्हा ऍक्शन नाही घेतली, अभ्यास नाही केला, आणि पुन्हा ती फेल झाली. आणि फेल झाल्याबरोबर
तिचा बिलीफ आणखी मजबूत झालाय की त्या पहिले तो बोला बाबा तू नाही आता तुम्ही बाबा मेरे पीछे लग रहे हो मेरे को नहीं आता। दुष्ट चक्र हा चक्रव्यूह आहे अभिमन्यूचा, इथं 99% लोक बसून असतात। मला जे जमत नाही मला हे जमणार नाही, गणित हे तर माझ्या डोक्या वरून जात। जर असा बिलीव असेल की माझ्या डोक्या वरून जात, त्या डोक्याचा अंतर घालण्याचे तुम्ही प्रयत्नच करणार नाही। तुमच्या पोटेन्शियलचा तुमच्या क्षमतांचा तुम्ही युजच करणार नाही आणि तशी ऍक्शन घेणार नाही, म्हणजे तुमचा रिझल्ट तसंच येणार आहे जसा तुमचा बिलीफ आहे। आणि रिझल्ट जसा आला तर तुमचं पक्क, मी सांगितलं होतं तुला मला गणित येत नाही, काय लिहिते हे अभिमन्यूचं दुष्ट चक्र आहे। तुम्ही सगळे अभिमन्यू आहात, तुम्ही कुठल्या ना कुठल्या दुष्टचक्रात तुम्ही अडकलेले आहात। पण ही कथा मी इथंच थांबवणार नाही, तुम्ही बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो। त्या अभिमन्यूला बाहेर पडण्याचा मार्ग माहिती नव्हता म्हणून तो मेला, पण कृष्ण अभि जिंदा आहे। इस दुष्ट चक्र से बाहर निकलने का, इस चक्रव्यूह से बाहर निकलने का मैं आपको रास्ता बताता हूं। फक्त एवढंच करायचं, याच्यातून कोणतीतरी याच्यातून आणि याच्यातून कोणतीतरी दोन गोष्ट आपण चेंज करायची, कोणतीतरी एक गोष्ट चेंज करायची, या दोन रिझल्ट तुम्हाला चेंज करायचा नाही आहे। पोटेन्शियल मध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाही, कारण तुमच्या तो ऑलरेडी आहे। जर तुम्ही अभ्यास केला, ट्रेनिंग घेतली, सगळं केलं, तर पोटेन्शियल नंतर वाढेल, ठीक आहे। तुम्हाला याच्यातही याच्यात बदल आणायचं आहे, हाच त्या चक्रव्यूहाला तोडण्याचा मार्ग आहे। म्हणजे काय करायचं, ह्याला सरकवायचं त्याला सरकवायचं, म्हणजे काय करायचं, ऍक्शन चेंज करायचं। जर गणिताबद्दल तुम्हाला असं वाटत असेल मला येत नाही, तर पहिले बिलीफ चेंज करायचं की बघू तरी मला येत नाही। म्हणजे एकदम दोन आणि दोन किती, म्हणजे मला दोन मिनिटं विचार करावं लागतं का, एक दोन तीन आहे पाच आहे असे विचार करतो आपण, म्हणजे इतकं गणित कच्च नाही, इतकं येतं पाच आणि पाच दहा एवढं येतं, दहा मधून तीन गेले तर सात एवढं येतं, चल ते एवढं जास्त कच्च नाही, थोडस येत पाठ खूप पाहिजे, हा एवढं येतं थोडस येतं मला, अच्छा थोडस येतं का, बरं मी अजून मग तुम्हाला काय काय येतं, मग ते बघण्यासाठी काहीतरी प्रॅक्टिस करतो, मग रिझल्ट चांगला होईल। रिझल्ट चांगला कसा होईल, गोल तेवढा ठेवायचा, मला एकदम बारावीचा गणित नाही सॉल्व्ह करायचा, मला पाचवीचा गणित सॉल्व्ह करायचा, आरामात करणार। पाचवीचा गणित सॉल्व्ह केल्याबरोबर आपला बिलीफ चेंज करायचा, हा मला येतं बघ थोडं, आणि बिलीफ चेंज झाला की मग परत आपण पोटेन्शियलला एक्सप्लोअर करायला सुरुवात करतो, समजला एक्सप्लोअर करायला सुरुवात करतो, आणि पुन्हा आपण जास्त अभ्यास करतो। पुन्हा जास्त अभ्यास केला की मागच्या पेक्षा पाच सहा मार्क जास्त मिळतात, मग परत आपला बिलीफ, हा परत अभ्यास केला की आपल्याला येतो बघ बिलीफ, पुन्हा आपल्याला निगेटिव्हच्या पॉझिटिव्ह चेंज करायचा, परत मग ते चक्र सुरू होईल। जर तुम्ही तुमचे बिलीफ चेंज केले की मला एकदम मी नाही येत असं नाही आहे, मी प्रयत्न केले तर मला येतं, जर अशा प्रकारे तुम्ही बिलीफ चेंज केले तर क्षमता तुमच्या जास्त वापरायला येतील, तुमचे ऍक्शन चेंज होतील आणि साहजिकच तुमचे रिझल्ट चेंज होतील। तर रिझल्ट तुमच्या हातात नाही आहे का, तुमच्या हातात फक्त काही पर्सेंट आहे, बाकी काही पर्सेंट तपासणाऱ्या हातात आहे, काही पर्सेंट त्यावेळेस पंख्याची गर्दी होती का थंडी होती त्याच्या हातात आहे, काही वेळेस रात्री तुमचं झगडा झाला असेल त्याच्याही हातात आहे, काही गोष्ट तपासणाऱ्याच्या बायकोसोबत त्याचं भांडण झालं असेल त्याच्यातही आहे। आज तर मेरे पत्नीने मेरा दिमाग खराब करते, आज सबको ते होऊ शकतं, त्याला मेंटल प्रॉब्लेम होऊ शकतो, तपासणाऱ्याला काही होऊ शकतो ना। तुम्ही तुमचं लिहिलं तेवढं तुमच्या हातात होतं, बाकी नंबर किती द्यायचे त्याच्या हातात आहे, नंतर जर कमी मिळाले तुम्ही थोडंसं भांडू शकता, मग पुढे पुढे वाढू शकता, एवढंच तुमच्या हातात आहे, पण 100% रिझल्ट तुमच्या हातात आहे का, आहे का, तुमच्या हातात तुमचे ऍक्शन्स आहेत, तुम्ही अजून चांगलं कसं करू शकतो ते आहे, तुमचे बिलीफ तुमच्या हातात आहे की मी चांगला विचार करणार करू शकतो। चांगला विचार म्हणजे काय, शेवटचं सांगतो संपवतो, चांगला विचार म्हणजे काय,
जे हेल्पफुल आहे. काय आहे हेल्पफुल? कशामध्ये आहे? तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यामध्ये जे हेल्पफुल आहे ते चांगला विषय. आणि वाईट विचार मध्ये काय? जे तुम्हाला मिळवायचे त्याच्यापासून दूर करणार म्हणजे वाईट विचार. तर चांगले विचार केले म्हणजे चांगले बिलीफ निर्माण केले तर ऍक्शन आपले चांगले होते. विचार साहजिकच काही ना काही प्रत्येक इम्प्रूव्ह होतील. फक्त बिलीफ चेंज कसं करायचं म्हणजे स्वतः मी स्वतःला खूप कमी लेखतो, मी स्वतःच्या नजरेमध्ये खूप वाईट आहे वगैरे वगैरे वगैरे, याला मी पॉझिटिव्ह कसं करायचं यासाठी काही गोष्टी असतात, काही एक्सरसाइज असतात. त्या त्याला खूप थोडा वेळ लागतो म्हणजे एक दोन तास ते आहे पुन्हा ते आपण नंतर काही तरी करतो. म्हणजे स्वतःच्या स्वतःबद्दलचे मतं माझे माझ्याबद्दलचे मतं मी एकदम निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कसं करू यासाठी काही एक्सरसाइजेस आहेत ते आपण नंतर काही तरी करू. आजचं जे महत्वाचं होतं ते झालं आणि आता प्रश्न असतील तर विचार. अरे ऐकल्या दूर बोल जाते तो मार्जिन कुछ नहीं है.
ठीक है, पहली बात तो ये है कि दूसरा है ना, ये जो बुक है इसके बारे में आप बात कर रहे हैं, मैंने इसके बारे में काफी सुना और मैंने भी इसको पढ़ने की शुरुआत की, लेकिन 2 से 3 पेज के बाद मुझे इतना मतलब बोरिंग लगा कि मैं उसके आगे नहीं पढ़ पाया, मतलब मेरी पर्सनल फीलिंग है इसकी, तो मैं पूरा नहीं पढ़ पाया एक्चुअली। ठीक है, उन्होंने एग्जैक्टली क्या बोला है उसमें वो मेरे समझ में नहीं आया। ठीक है, दूसरी बात, एज एन एक्सपर्ट, एज एन एक्सपर्ट मैं जहां तक समझता हूँ वो चीजें सच होती है, मतलब अगर आप किसी चीज को चाहते हो आपको मिलती है, चीजें कुछ हद तक सच होती है, कुछ हद तक सच होती है, लेकिन 100% हर जगह पे सच नहीं होती है। जैसे अगर तुम वहां बैठे बैठे अगर सोचो कि ये जो माइक मेरे हाथ में है तुम्हारे हाथ में आ जाए, आ सकता है, आ सकता है क्या? नहीं आ सकता। क्यों नहीं आ सकता? क्योंकि क्योंकि ये सिर्फ तुम्हारे हाथ में नहीं है, इसमें मैं भी हूं, तुम मिलो ना।